नमस्कार मी गणेश खेडकर स्पेस युपीएससी एमपीएससी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो नुकतंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दोन हजार चोवीस या वर्षभरातलं परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा जी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे या परीक्षेची तयारी करताना नेमकं काय केलं पाहिजे कुठलं संदर्भ साहित्य वापरलेलं पाहिजे शिवाय अभ्यास करताना तो कसा करावा त्याच्यात रिव्हिजन कशा झालेल्या पाहिजेत अभ्यासाचं वाचन करताना प्रीवियस इयर क्वेश्चनचं महत्व काय आहे ते कसे पाहायचे यासारख्या असंख्य प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आज आपल्याकडे श्री सतीश पाटील सर उपलब्ध आहेत मी सर स्वागत करतो सर थँक्यू तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल ही जी पूर्व परीक्षा आहे दोन हजार चोवीसला पार पडणारी ही आपल्याकडे आपल्यापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार शेवटची ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे शिवाय ही त्याच्यातला आणखीन एक प्लस पॉईंट असा की या वर्षी जास्त जागा येण्याची खूप जास्त शक्यता आहे त्यासाठी तुम्ही याच्यासाठी पूर्ण तयारीनं प्रिपेअर करणं गरजेचं आहे यासाठी स्पेसच्या वतीनं आम्ही एक अ एकशे चाळीस दिवसाचा प्लॅन तयार केलेला आहे जो अकरा पासून सुरू होणार आहे, आहे।, 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 आहे। या प्लॅन मध्ये अतिशय महत्वाचे असे इनपुट श्री सतीश पाटील सर यांनी दिलेले आहेत ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही ऍक्टिव्हिटी आम्ही गेले कित्येक वर्ष बाणेर या ठिकाणी आमची जी स्टडी रूम आहे शिवाय क्लासच्या वतीनं सुद्धा पार पडलेली आहे आणि या ऍक्टिव्हिटीतून अनेक यशस्वी विद्यार्थी झालेले आहेत ही सेल्फ स्टडीसाठी हा पूर्ण प्लॅन आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत हा पूर्ण प्लॅन तुम्हाला स्पेस युपीएससी एमपीएससी या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध असणार आहे त्या प्लॅनचा तुम्ही डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून एक दिशा सापडणार आहे हा पूर्ण प्लॅन आम्ही जरी तयार केला असला तरी मी आधी म्हटलं तसं अतिशय महत्वाचे इनपुट सतीश पाटील सर यांनी दिलेले आहेत त्यामुळं हा प्लॅन त्यांनीच स्वतः डिस्कस करावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली होती आणि या विनंतीला मान देऊन सर आता इथे आलेले आहेत सतीश ज्यांना कोणाला माहित नसेल एक तो मुळात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सतीश पाटील सरांची ओळख आहे सरांनी आता त्यांच्या अतिशय बिती अशा शेड्यूल मधून शिवाय सर भारतीय येथे पोस्टेड आहेत तिथून सुद्धा आपल्याला आज वेळ दिलेला आहे आणि त्यांचा अनुभव त्यांचं एक्सपर्टाईज इतकं जास्त आहे की तुम्हाला ह्या प्लॅन बघताना ते लक्षात येईल की किती ते उपयुक्त असणार आहे आता मी अधिक काही न बोलता मी सरांना विनंती करतो सर प्लीज तुम्ही हा प्लॅन डिस्कस करा थँक्यू सर थँक्यू सो मच गणेश सर पहिल्यांदा तर हे सांगेन की खरं तर uh, तुम्ही जे आता जे काही विद्यार्थी हे uh, uh, प्लॅन फॉलो करतील किंवा व्हिडिओ पाहत आहेत तर तुमच्या स्वतःच्या प्लॅननी पण uh, सक्सेस मिळवता येऊ शकताच फक्त आ, जसे हे स्पेस टीम करत असते लायब्ररीमध्ये अभ्यास करताना एक कॉमन प्लॅन करण्याचा फायदा हा होतो की दररोज जर त्याच्यावरती डिस्कशन केले दिवसभराचे काही पेजेस बुक्स आपण वाचले आणि त्याच्यानंतर ता डिस्कशन केले एक दोघांच्या ग्रुप मध्ये दो तिघांच्या ग्रुपमध्ये किंवा सिनियर्स कडून एक्सपर्ट लोकांकडून जर दररोज डिस्कशन कंडक्ट झालं तर ते डिस्कशन कंडक्ट करण्यासाठी सगळ्यांसाठी एक विशिष्ट वेळी जमा होण्याची पॉसिबिलिटी राहते आणि दररोज तेच लोक सगळ्या गोष्टी अभ्यास करतात तर त्याच्यामुळे सगळ्यांना मोटिवेट राहणं आणि काही बाबा कुठली इम्पॉर्टंट रेफरन्स यूज करायचा राहिला आहे का की नाही किंवा कुठल्या रिव्हिजन कधी केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीची जी वैयक्तिक अभ्यास करत असताना थोडं शंका असते मनात तर ती शंका राहत नाही जर एक्सपर्ट सगळेच जर एक्सपर्ट मिळून हे प्लॅन बनवत असतील आणि तो जर तसा इम्प्लिमेंट होत असेल तर त्याचा फायदा होतो म्हणजे तुम्ही प्लॅन फॉलो करायचं गरज एवढ्यासाठीच की तुमचा वैयक्तिक प्लॅन करून सुद्धा थोडंफार रिझल्ट जात असेल वगैरे तर इन दॅट केस ह्या प्लॅननी तुम्हाला एक एक ग्रुप मिळेल प्लस मला वाटतं की स्पेस टीम कडून रोज तुम्ही डिस्कशन कंडक्ट करणार आहात त्या त्या दिवशीचे जे काही प्लॅनिंग झालेलं आहे अभ्यास झालेला आहे त्या पेजेसवरती त्याच वरती त् एक्सपर्ट्स कडून तुम्ही जे संध्याकाळी वगैरे डिस्कस करायचं तुम्ही मला सांगितलं तर ते एक खूप चांगली आयडिया आहे असं मला वाटतं कारण दिवसभर तुम्ही आठ ते दहा तासाचा अभ्यास देत साधारण म्हणजे आपण प्लॅन करताना जे माझ्याकडून इनपुट्स घेताना हे मी म्हटलं की दोन सेशन करूयात आपण मॉर्निंग आणि आफ्टरनून किंवा इव्हनिंग वगैरे जे की पुढे तुम्हाला लक्षात येईलच जसं की गणेश सरांनी सांगितलं हा प्लॅन आता इनफॅक्ट तुम्ही पाहत असताना व्हिडिओ तर मला तर वाटतं की आता सध्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्या टेलिग्रामच्या जे काही सरांनी सांगितलं तिथून तो प्लॅन घ्या शक्य असेल तर त्याचा जेररोस करा म्हणजे फ्युचरमध्ये जेररोस करा पण तो प्लॅन बघत बघत जर तुम्ही व्हिडिओ बघितलात तर काय प्लॅन चालू आहे हे कळेल त्याच्यामध्ये चांगले स्टँडर्ड रेफरन्सेस यूज करण्यापासूनच काही इम्पॉर्टंट टिप्स पण आहेत आणि रिव्हिजन वगैरे कधी असलं पाहिजे काय आहे हे पण आहे आणि आपल्याला इनफ टाइम मिळतोय खरं तर दरवेळी हे प्लॅन करत असताना मी पाहतो की तुम्ही हंड्रेड डेजचा चा प्लॅन करत असता पण हे फॉर्च्युनेटली तुम्हाला एकशे चाळीस दिवसांचा प्लॅन करण्याची संधी उपलब्ध आहे कारण आणि अगेन मी म्हणतोय की ज्यांचा बेसिक अभ्यास झालेला आहे थोडाफार तरी तर त्यांना हे खूप जास्त फायद्याचं ठरणार आहे प्लॅन जे नवीनच मुलं ऑल टुगेदर येत आहेत तर त्यांना मग कमीत कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त आउटपुट पाहिजे असेल तर ह्याचा फायदा होऊ शकतो पण त्यांचं रिझल्ट येईल का नाही हे त्यांचा बेसिक अभ्यास थोडाफार कसा आहे त्याच्यावर डिपेंडेंट राहतं पण ऍटली कमी वेळेत जर मार्क जास्त स्कोअर करायचं म्हटलं तर मग ह्याचा डेफिनेटली फायदा होईल असं मला वाटतं yes. तर मी एक एक पेज वाईज सगळ्या गोष्टी मी डिस्कस करतो पहिल्यांदा आम्ही म्हणजे मुलांसाठी म्हणून असं संदेश टाइप काही गोष्टी लिहिलेल्या आहेत तर त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला डायरेक्टली मिळतील त्या इम्पॉर्टंट आहेत मला एवढंच म्हणायचं की एखादा तास वेळ काढलात तुम्ही आणि हा प्लॅन नीट समजून घेतला फ्युचर तर फ्युचरमध्ये मग परत दुसरं काही करत बसायची गरज पडणार नाही त्यामुळे एकतर तुम्ही तो प्लॅन नीट समजून घ्या हे जे काही स्पेसची टीम बॅनरच्या लायब्ररीमध्ये दरवर्षी काही लिमिटेड मुलांसाठी करत असते हे प्लॅनिंग आणि त्याचं डिस्कशन वगैरे तर ते सगळ्यांनाच युट्यूबवर किंवा इतर माध्यमातून उपलब्ध करून देत आहेत ही चांगली गोष्ट आहे कारण जे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात थांबून अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत आणि तुमच्याशी ऑनलाईन पद्धतीने जोडले जाऊ शकतात तर ते त्या विद्यार्थ्यांना तुम्ही ऍक्सेस देताय ही एक चांगली गोष्ट आहे कारण त्यांना त्यांच्या घरी राहून पण त्यांना ते तयारी करता येईल आणि तुम्ही जसं आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे की त्याच्यामध्ये मंडे टू सॅटरडे अगदी रेफरन्सेस आणि त्या दररोजच्या सेशनमध्ये म्हणजे मॉर्निंग सेशन मध्ये चार तासाचा अभ्यास प्लॅन केलाय आफ्टरनून किंवा इव्हनिंग सेशन मध्ये चार तासाचा अभ्यास प्लॅन केलाय म्हणजे आठ तासाचे हे सेशन्स आहेत अभ्यास करायचे पण मग मॉर्निंग सेशन मध्ये एक विषय घेतलाय आणि आफ्टरनून सेशन मध्ये दुसरा विषय घेतलाय म्हणजे दररोज दोन विषय करायचं असं आहे त्याच्यामध्ये काही लॉजिक्स आहेत एकच विषय आपली एनर्जी थोडस कमी पडते तर एक नहीं। नहीं। दोन विषय आणि एकतर जास्त वेळ करता येतो एखादा विषय आणि दोन विषय करण्याने जरा बोर्डम पण कमी होतोय ह्या कारणास्तव ते दोन दोन विषय घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दोन तासाचं मग स्पेसच्या ग्रुप कडून समजा डिस्कशन कंडक्ट करणार आहेत हे ऑनलाईन किंवा जे फक्त तुमच्या तुमच्या घरी तुमच्या तुमच्या मित्रांमध्ये हा प्लॅन फॉलो करायचं ठरवलं तर तुम्ही तुमच्या तुमच्या ग्रुपमध्ये मग हे डिस्कशन कंडक्ट करायचं ठरवू शकता एखाद दुसरा तास जे एक्सपर्टचं डिस्कशन असलं पाहिजे डिस्कशन घेणाऱ्याला जे काही वाचण्यात आलेलं आहे दिवसभर आठ तासांमध्ये त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत परीक्षेच्या दृष्टीने किंवा ते बुक्स वाचून सुद्धा ते पेजेस वाचून सुद्धा कुठल्या गोष्टी आहेत कि ज्या मिस्ड आउट आहेत त्या बुक्समधून त्या अजून एक्स्ट्रा दोन चार गोष्टी कुठल्या कुठल्या गरजेच्या आहेत हे पण सांगणार सांगणारी ती व्यक्ती पाहिजे त्याचबरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ज्याला ओरिएंटेशन आहे आणि ऑल द टाइम प्रिव्हियस इयर क्वेश्चन कसे विचारले जात आहेत किंवा परीक्षेसाठी काय इम्पॉर्टंट याच्या अनुषंगाने ते जर डिस्कशन झालं तुमच्या तुमच्या लेवलला म्हणा किंवा हे स्पेस टीम कडून वगैरे तर ते जास्त फायद्याचं होऊ शकतं तर एक हा प्लॅन करत असताना आठ तासाचा सेल्फ स्टडी प्लस दोन तास डिस्कशन असं घरी धरून दहा तासाचा प्लॅन केला की ज्याच्यामध्ये इथे लिहिलेलं पण आहे पण आमचं आता म्हणणं आहे की बाबा ही एक शेवटची संधी आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मधून ज्यांना ऑलरेडी अभ्यास केलेला आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मधून पोस्ट मिळवण्यासाठी साठी तर मला वाटतं की तुम्ही फक्त दहा तास अभ्यास झाला तर इनफ झाला असंही न करता तुम्हाला बाकीच्या काही जबाबदाऱ्या नसतील आणि तुम्हाला खूप डेस्परेशन असेल आता पास व्हायचं तर मला असं वाटतं की इव्हन अजून एक दोन तास अभ्यास तुम्ही वाढवू शकलात तर मग ही चांगली संधी आहे चार पाच महिने तुम्ही कंटिन्युअसली असे दहा बारा तास अभ्यास करत राहिलात तर त्या त्या दिवशीच्या गरजेनुसार पण करता येऊ शकतं समजा चार तासाचा अभ्यास तास हा तीन तासात झाला तर थोडा रिलॅक्स पण राहण्याचं पॉसिबिलिटी राहू शकते पण दहा तास कमी पडता येत आणि दोन तासामध्ये अजून तुमचा एखादा वीक सब्जेक्ट किंवा सीसॅट सारखा सब्जेक्ट हे जर करता आलं तर अजून मग फायदा होऊ शकतो म्हणजे ज्याच्यामध्ये की बारा तासाचा वगैरे अभ्यास करण्याचा ही शेवटची संधी आहे म्हणून थोडं मोटिवेटेड राहावं पण लागेल तुम्हाला आणि योगायोगाने प्रिलिम्स जर क्लिअर झाली तुमची तर मेन्सला सात महिन्याचा वेळ आहे मला वाटतं एवढं जे स्पेसिंग जे आहे आता ऍडव्हर्टायजिंग आल्यानंतर प्रिलिम्स होणं आणि प्रिलिम्स नंतर, नंतर मेन्सला जो मिळणारा वेळ आहे ह्या दोन्ही एक्झाम्स दोन्ही एक्झामसाठी तो खूपच आयडियल आहे म्हणजे कुणालाही आता थोडाफार अभ्यास असणाऱ्यांना थोडं फक्त सिन्सिअर राहायचं ठरवलं तर येत्या काळामध्ये ह्या वर्षभराच्याच चा कालावधीमध्ये चांगलं स्कोअर करून चांगली पोस्ट मिळवण्याचं चा, स्वप्न नक्की बघता येऊ शकतं फक्त तुम्हाला हायली मोटिवेटेड आणि सिन्सिअर राहायला लागेल एक लास्ट एक वर्ष तर त्याच्यासाठी तुम्हाला दहा तासापेक्षा जास्त जरी अभ्यास करायचं गरज पडली तरीही तसं त्याच्यानुसार तुम्हाला ठरवता येऊ शकतं अगोदरच खूप जास्त अभ्यास झालेला असेल तर थोडं त्या त्या दिवशीच होमवर्क जरी करत गेलात तुम्ही तर तरी ते इनफ राहू शकतं मला असं वाटतं मी तेच ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत तिथं प्लॅन मध्ये सीसॅटचा काही प्लॅन नाहीये त्यामुळे तुम्हाला सीसॅट स्वतः येतं हे ग्रहित धरण्यात आलेलं आहे पण समजा सीसॅट थोडंफार वीक असेल ज्याच्यामध्ये सीसॅट मुळं रिझल्ट जाण्याची काही असं भीती वाटण्यासारखं असेल तर मात्र मग मा निदान संडेला तरी एक एक पेपर सॉल्व्ह करत चला आणि तो पेपर सॉल्व्ह केल्यानंतर मागचे म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की बाबा अजून पण कमी स्कोअर येतोय तर मग अजून रोजचा एखादा तास वगैरे अभ्यास जे आहे वाढवणं म्हणजे ते दहा तासा व्यतिरिक्त जे दोन तास करायचं म्हणतोय आपण तो वीक सब्जेक्ट करायचं मी जसं म्हणालो तर त्याच्यामध्ये सी सॅट करू शकता किंवा इतर कुठला सब्जेक्ट जो प्लॅन मध्ये दिलेल्या दिवसांमध्ये तुमचा तो सब्जेक्ट कव्हर व्हायला जरा अडचणी येईल माझा खूपच वीक आहे असं जर वाटलं प्लॅन मध्ये जो आम्ही दिलाय तो तर त्याच्या त्या, त्या सब्जेक्टला तुम्ही थोडं बेसिक एक्स्ट्रा वेळ काढून करणं हे करता येऊ शकतं तर आम्ही प्लॅन करताना काय केलं की मंडे टू सॅटरडे असे सहा दिवसाचं होमवर्क दिलाय पेज वाईज बुक वाईज मॉर्निंग सेशन आफ्टरनून सेशन असे आणि संडे मात्र कम्प्लिटली फ्री ठेवलाय मग संडे जो आहे तो पूर्ण आठवड्या सहा दिवसात जो काही अभ्यास केलाय तुम्ही तर त्याचं रिव्हिजन करायचं आहे म्हणजे समजा दहा तासाच्या ॲव्हरेजने समजा साठ तास तुम्ही एंगेज राहिलात त्यातले आठ आठ तास तुम्ही अभ्यास करणारा दोन दोन तास डिस्कशन आहे ग्रेदरलाय तर साठ तासापैकी परत त्या दिवशी तुम्ही दहा तास जर बिझी राहिलात काय त्या दिवशी डिस्कशन नाही आहे काय नाही संडेला काहीच ठेवलेलं नाही सेल्फ स्टडीलाच वेळ दिलेला आहे तर मग दहा तास एंगेज राहिलात तुम्ही तर खूप इनफ टाइम आहे तो रिव्हिजनसाठीचा म्हणजे प्रत्येक संडेला त्या आठवड्यात केलेल्या अभ्यासाचा रिवाईज करून जर मायक्रो नोट्स काढून ठेवलात तर तुम्हाला प्लॅन पूर्ण बघून झाल्यानंतर लक्षात येईल की शेवटचे वीस एक दिवस हे रिव्हिजनसाठी परत एकदा ठेवलेले आहेत आणि तेव्हा आपण डिस्कशन नाही काही नाही तर फक्त आणि फक्त सेल्फ स्टडीज करायला हवं ह्या सगळ्या अशा पद्धतीने दरवर्षी चांगले रिझल्ट येतात म्हणून हे असं करायला केलेलं बेटर आहे याच्यापेक्षा वेगळंही थोडंफार करता येऊ शकतं तुम्हाला ते कुठे काय करता येऊ शकतं ते पण मी बोलेन पण मला काय म्हणायचंय की संडेला एव्हरी संडेला तुम्ही जे काही रिवाइज करणार आहात आठवडाभर अभ्यास केलेल्या गोष्टी तर त्याच वेळी मग फायनल मायक्रो नोट्स अशा काढून ठेवा की त्या पुढच्या दोन चार महिन्यांनी त्या मायक्रो नोट्स जर रेफर केल्या तर क्विकली सगळ्याच्या सगळंच आठवेल कारण आता प्रत्येक संडेला तुम्ही रिवाइज करताना काही संडेज मिळणार आहेत तुम्हाला हे अभ्यास केलेल्या गोष्टींचं रिव्हिजन करायला पण परीक्षेच्या पूर्वीचे वीस दिवस जेव्हा दिलेले आहेत रिव्हिजन करायला तर तेव्हा एका सब्जेक्टला साधारण दोन दिवसाचाच अव्हरेज वेळ आहे तर त्या दोन दिवसात इव्हेंच्युअली सगळं रिव्हाइज करायचं असेल तर ते बुकमधून होणं पॉसिबल राहत नाही आणि त्यासाठी नोट्स काढून ठेवलात तुम्ही त्या तेवढ्याच रेफर करण्यासाठी तर तुम्हाला ऍडेड ऍडव्हानेज राहतो हो। म्हणून तुम्हाला मग मला असं वाटतं की एक प्लॅन आम्ही म्हणजे कोणते सब्जेक्ट कोण कोणत्या तारखाला केलेले आहेत त्याचं प्लॅन ऍट ग्लान्स म्हणून दिलेलं आहे त्याचं पेज तर तुम्ही झेरॉक्सच करून ठेवा आणि विकली जे काही प्लॅन देऊ ते त्या त्यावेळी तुमच्या टेबलवर राहायला पाहिजे एक पेज तर झेरॉक्स ऑल टाइम राह रह, तुमच्या अभ्यासाच्या टेबलवर किंवा भिंतीवर चिटकावूनच ठेवा प्लॅन ऍट ग्लान्स याच्यासाठी की कोणता विषय कधी होणार आहे त्याचं रिव्हिजन कधी होणार आहे त्याला टोटल आवर्स किती दिलेले आहेत दिवस किती दिलेले आहेत हे तारखानुसार ते ऑल टाइम कळत राहील सो so दॅट तुम्ही करताय सपोज आणि मनात टेन्शन येते ज्योग्राफीचं किंवा दुसऱ्या सब्जेक्टचं तर तो तुम्ही जर भिंतीवर तुमच्या त्या प्लॅन मध्ये बघितला तर इनफ वेळ दिलेला आहे ज्योग्राफीला पण पुढे चालून त्यामुळे आता मला चिंता करायची गरज नाही हे एक मानसिक समाधान राहील ऑल टाइम तुम्ही ते रोडवर म्हणजे ठरलेल्या प्रमाणे त्या त्या दिवशी तुम्ही ट्रॅक वर राहाल आणि त्यामुळे तशी पद्धत आ, यूज करणं हे बेटर राहील एकतर पूर्ण प्लॅनचं प्रिंट काढून ठेवा स्पायरल करून एकच साइड झेरॉक्स करा एक साइड म्हणजे पेजेस तुम्ही झेरॉक्स करताना एक ब्लँक ठेवा एक पाठीमागचं पेज आणि एकाच साईडला झेरॉक्स करत राहा म्हणजे तुम्हाला काही मायक्रो नोट्स करायचं आहे प्लॅन मध्ये थोडं मायनर काही चेंजेस झालेले आहेत कुठला तरी प्लॅन फॉलो करताना एखादा टॉपिक राहिलेला आहे किंवा काय तर त्याचं फायनल जे काही रायटिंग आहेत तर त्या एका छोट्या स्पायरल नोटबुक मध्ये होईल आणि मग ते तुम्हाला शेवटच्या शेवटच्या वीस दिवसांमध्ये तेव्हा तुम्हाला फ्रीडम राहील थोडा किंवा संडेला एव्हरी संडेला तुम्ही मागे वळून बघताना काय काय अभ्यास झालाय काय तर ते ट्रॅक ठेवायला मदत होईल आणि म्हणून ते स्पायरल करा स्पायरल मध्ये वाटलं तर तुम्ही तुमचं सिलेबस पण ते त्याच्यामध्ये झरस करून ठेवू शकता आता आम्ही जे रेफरन्सेस दिलेले आहेत तर आम्हाला कम्फर्टेबल वाढले रे, रे रेफरन्सेस दिलेले आहेत काही इंग्लिशमध्ये आहेत काही मराठीमध्ये आहेत वगैरे पण तुमचे रेफरन्सेस ऑलरेडी तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि हे रेफरन्सेस वेगळे असतील सपोज तर त्याला एक करता येऊ शकतं ह्या सगळ्या बरोबर राहायची इच्छा असेल तुम्हाला आणि प्लॅन डिस्कशन पण करायचं असेल वगैरे तर तर आम्ही दिलेल्या रेफरन्स बुकमधून चॅप्टरचे नावं जे लिहिले आहेत ते सेम चॅप्टरचे से नाव म्हणजे आता समजा इकॉनॉमिक्स चालू आहे आणि मग मग सोमवारी म्हणालो आम्ही किंवा बायचा अभ्यास करायचा आहे तर आरबीआयचा अभ्यास आम्ही समजा किरण देशले सरांचं बुक रेफर करतो इकॉनॉमिक्सला आणि त्याच्यातून रेफरन्स दिलेला आहे पण तुम्ही कुठलं तरी बुक रेफर करतात इंग्लिश असेल किंवा मराठी असेल तर तुम्ही फक्त हे करा की मग आरबीआयचा अभ्यास करा त्या दिवशीचा म्हणजे त्याच टॉपिक वरती कुठल्याही बुकमधून दोन चार रेफरन्सेस युज केलं तरी तुम्हाला वाटेल ते हा अननेसेसरी पण खूप गरजेचं राहत नाही हे पण लक्षात ठेवा रेफरन्सेस जास्त युज करणं तर जिथं जिथं गरज आहे त्याच्यानुसार ती फ्लेक्झिबिलिटी ठेवली आणि ते रेफरन्सेस युज करून सुद्धा डिस्कशन अटेंड केले तर इम्पॉर्टंट काय आहे का काही मिसआउट होतंय का काही आपलं का आहे ठीक आहे हे कळत राहणार आहे रोजच्या रोज आणि कुणाला ना कुणाला काही ना काही, काही तुम्ही जे काही रेफरन्सेस वाचताय त्यामधून काहीतरी वगळावं पण लागणार आहे अननेसेसरी सगळंच पाठांतर करायची गरज पडणार नाही आणि काहीतरी दुसऱ्या रेफरन्सेस मधून ऍड करायची पण गरज पडू शकते हे करताना नेहमी प्रिव्हियस इयर क्वेश्चन ऑल टाइम आपल्याला डोक्यात असतील एक तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन सगळे पाठच करा कारण ता आता अकरा तारखेपासून आपला हा प्लॅन सुरू होतोय आणि आता अजून त्याला एक सात आठ दिवस पेक्षा आसपास वेळ आहे शिल्लक तर हा अकरा तारखेला प्लॅन सुरू होण्यापूर्वी तुम्ही जे रेडीनेस ठेवायचा आहे तो हा रेडीनेस ठेवायचा आहे की पूर्ण हा प्लॅन जेहरॉस करून ठेवा त्याच्यानंतर जे काही बुक्स रेफर करायचे आहेत तुम्ही ठरवलेले असलेले ते किंवा आम्ही सजेस्ट केलेले ते त्याच्यात जर सिमिलर असतील तर किंवा काय हे सगळे बुक्स घेऊन ठेवा त्यानंतर तुमच्या नोट्स काढण्यासाठी पेजेस आहेत पेन आहेत तुमचं स्टडी रूम आहेत तुमचं खाण्याचं साहित्य आहे सगळ्या सगळ्या आता कारण एकदा अभ्यास सुरू झाला की परत मग अठ्ठावीस एप्रिल पर्यंत कुठे सुट्टी नाही दिलेली तर त्या दृष्टीने त्याचा रेडीनेस ठेवा हे काही एक दिवसात होण्यासारख्या गोष्टी आहेत बाकीचे जे पाच सात दिवस मिळतील त्याच्यामध्ये मग प्रिव्हिअस इयर क्वेश्चन्स हे सगळेच्या सगळे आन्सर सहित पाठ करा मग लॉजिकली पाठ झाले तर अजून चांगलं आहे पण वेळ कमी आहे वाटला आणि लॉजिकली पाठ नाही झाले तरी निदान आन्सर येणे एवढा आता सध्या करा बाकी मग प्लॅन चालू असताना त्या त्यावेळी त्या जेव्हा जेव्हा हे क्वेश्चन पेपर रेफर होणार आहेत तर तेव्हा तुम्हाला कळत राहील काय इम्पॉर्टंट आहे काय नाही आणि एक्सपर्ट कडून डिस्कशन मध्ये पण कळत राहील त्यावेळी त्यामुळे ह्या आठवड्याच्या कालावधीमध्ये त्या तुम्हाला सगळ्या गोष्टी करता येईल हे बाकी जे आता स्पेस टीमने लिहिलेल्या आहेत त्यांच्या साठी किंवा रेफरन्स बुकच्या संदर्भात किंवा हे तुमचा सगळ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप करणं वगैरे तर ते तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी ते सांगतीलच तर आता मी जे म्हणतोय की प्लॅन ॲट ग्लान्स हा जो तुमच्या स्क्रीनवर जो दिसतोय तो आहे पूर्ण अठ्ठावीस तारखेपर्यंत सगळे धरून प्लॅन अठ्ठावीस एप्रिल पर्यंत तर मग मेजर सब्जेक्ट कोणकोणते आहेत तर हे इकॉनॉमिक्स हिस्ट्री सायन्स पॉलिटीजॉग्रफी एनवायरमेंट करंट वगैरे तर ह्यांना किती किती वेळ कोणकोणत्या तारखांना दिलाय किती किती तास दिलेत काय लॉजिक का आहे हे मी सांगतो पण मग ज्या पेजचं झेरॉक्स करायचं आहे आणि ऑल टाइम तुमच्या स्टडी टेबलच्या तिथे किंवा भिंतीवर लावून ठेवायचं आहे ते आहे हे पेज कारण याच्याने पूर्ण तुमच्या ह्या चार पाच महिन्याचं चा एकशे चाळीस दिवसाचं चा जर्नी कळणार आहे हे पूर्ण वेळ लावून ठेवायचं आहे त्याच्यानंतर मग एक एक आठवड्याचे जे काही प्लॅन्स आहेत ते त्याचे पण मग झेरॉक्स त्या त्या आठवड्याला तुमच्या भिंतीवर लावून ठेवा याच्या व्यतिरिक्त तुमचं स्पायरल रेडीज ठेवायचं आहे वन साईड झेरॉक्स केलेला खूप मायनर गोष्टी सांगतोय कारण ह्या मायनर गोष्टीमुळे तुमचं काहीतरी मिस आऊट झालेलं आहे दोन चार मार्कांनी प्रिलिम्स जाता, जाता ने ने, वर, जात असणार आहे किंवा काय याच्याने एक कॉन्फिडन्स येतो तुम्हाला दररोज मी चाललोय राईट ट्रॅकवर आणि खूप काही कव्हर करत चाललोय वाटतं नाही तर शेवटच्या महिन्यात मुलं गोंधळून जातात काय करावं आणि काय नाही कळत नाही किंवा मग सोडून देतात किंवा काही वाचत राहतात म्हणजे कशाही पद्धतीने आता हे अगोदर अगोदरपासून अभ्यास करणाऱ्यांना तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण जे अगदीच नव्याने अभ्यास करणारा जरी जॉईन झाला ह्या ग्रुपला आणि रेफरन्सेस एवढे वाचून जर कळण्यासारखी कंडिशन नसेल तर तुम्हाला काय करता येऊ शकतं फक्त प्रिविस इयर क्वेश्चन करायची त्या त्या सेशन्स मध्ये चार चार तास त्या त्या ते टॉपिकचे तेच रट्ट मारायचं कम्फर्टेबल राहायचं आणि डिस्कशन अटेंड करायचं त्याच्यानुसार काय जेवढं काय ऍड होईल तेवढं जरी करत राहिलात तरीही त्याचा फायदा हा जास्त राहणार आहे कमी वेळात अगदी नोखे मुलांसाठी पण बाकीच्या मुलांनी जे जा... ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना पासच व्हायचा असेल तर ह्या पद्धतीने करता येऊ शकतं आता हा प्लॅन आहे तो काय एक आहे डिटेल सांगण्यापूर्वी मी नेक्स्ट फक्त स्लाइड दाखवतो किती मार्काला कोणते सब्जेक्ट आहेत हे कळण्यासाठी तर ऑलरेडी तुम्हाला हे माहितीच आहे किंवा हे इकॉनॉमिक्स किंवा हिस्ट्री किंवा पॉलिटी करंट हे पंधरा मार्क इच आहे त्याला पंधरा पंधरा मार्क म्हणजे मार्क्सचे क्वेश्चन पेपर रेफर केलं तर ऑन एन एव्हरेज असे मार्क्स असतात हिस्ट्रीमध्ये ही एन्शियंट मेडिवल आणि मॉडर्न इंडियन हिस्ट्री प्राचीन भारताचा इतिहास मध्ययुगीन आणि मॉडर्न इंडियन हिस्ट्री असं आहे तर तुम्हाला एक लक्षात घ्या शंभर मार्काच्या पैकी आणि एनवायरमेंट आणि जॉग्रफी जर विचार केला तर वीस मार्क आहेत म्हणजे जॉग्रफीला त्यापैकी पंधरा मार्कचा आहे आणि एन्व्हायरमेंटला साधारण पाच मार्क असं असं कॉम्बिनेशन आणि सायन्सला तसं पाहिलं तर सगळ्यात जास्त मार्क्स आहेत जरी सायन्सला सगळ्यात सा जास्त मार्क्स असले तरीही याच्यात ग्रहित काय करायचं आहे प्लॅन करताना की कि कशातून किती स्कोअर होईल आपल्याला स्कोअर गरजेचा किती आहे आणि त्यानुसार मग किती वेळ दिला गेला पाहिजे ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत पण आता तरीही इथले जर तुम्ही वेटेज पाहिला आणि अ तुम्ही ह्या गोष्टी बघितला तर इथं सायन्सला तुम्ही बघता की दोनशे साठ तासांचा अभ्यास तुम्हाला दिलेला का का आहे कारण ठीक आहे बाबा केवळ सायन्स मुळे काहीतरी पोस्ट राहिली किंवा काय असं नको व्हायला म्हणून आणि बाकीचे जे आहेत त्या त्या प्रपोर्शने दिलेल्या आहेत करंटला एकशे चोवीस दिला आहे म्हणजे कितीही केलं तरी त्यामध्ये काहीतरी मिस होण्याची ही असते वगैरे म्हणून पण हे अगेन प्लॅनला टार्गेट केलं पाहिजे हे सांगतो मी हंड्रेड क्वेश्चन्स आहेत हे त्याच्या दुप्पट मार्क्स असतात मग मार्क्स म्हणजे मार्क दोनशे मार्क्स आहेत आणि तुम्ही मागच्या वेळेच मेरिट लिस्ट बघितला तर एकशे आठ ला ओपन बॉईज ला एकशे आठ स्कोर होता म्हणजे एकशे आठ एकशे दहा स्कोर ज्यांचे होते ते सगळे पास झालेले आहेत कुणी कॅटेगरीचा असो तर म्हणजे एकशे वीस चे साधारण स्कोर जर आला तर तो साठ टक्के हो। म्हणजे पैकी नऊ मार्क पडणं म्हणजे साठ टक्के होत तर मग तुम्हाला टार्गेट करताना तुमचा आता कुठली स्ट्रेंथ आहे कुठली विकनेसेस आहे त्याच्यानुसार थोडस रिवर्क करता, करता स्मार्टली अभ्यास करायला पाहिजे मी आमच्या म्हणजे माझ्या जवळ असणारे काही विद्यार्थी आहेत काही काही जण खूप उत्साह आणि चार पाच महिन्यापासून माझं हिस्ट्री कच्चाय म्हणून नुसते हिस्ट्रीच्या मागे ला लागलेले आहेत मी म्हटलं ठीक आहे आता झालं बाबा हिस्ट्री कव्हर मग एन्शियंट मेडिवल सहित झालं का म्हणजे आता कॉन्फिडन्स आहे तो म्हटल्यानंतर विचारलं तर नाही अजून एन्शियंट मेडिवल राहिलेला आहे मग लक्षात घ्या हिस्ट्रीला जर पंधरा मार्क असतील त्यापैकी तुम्ही चार महिने तुम्ही मॉडर्न इंडियन हिस्ट्री करण्यात घातलात तर कदाचित असं होऊ शकतो की वरचे पाच क्वेश्चन्स तर कदाचित ते एन्शियन मेडिवल वरले जातील मग तुम्ही दहा मार्कची तयारी केली दहाच्या दहा मार्क पडत पण नसतात आणि हिस्ट्री सारख्या सब्जेक्ट मध्ये थोडं अजून कमी धरलेलं बेटर आहे पण तरी त्याच्यामध्ये साठ टक्के धरलं तरी सहा मार्क पडतील साठ टक्के आपण टार्गेट धरतोय त्याच्यानुसार तर त्याच्यामध्ये सुद्धा चार पाच महिने घालून तुम्ही सहाच मार्काचा अभ्यास केलाय असं त्याच्यातून म्हणून स्मार्टली अभ्यास करा सगळा सिलेबस कव्हर होऊ शकतो कदाचित कदाचित नाही होऊ शकत कोणाचाही नसतो झालेला कम्प्लिटली सगळं थोडं स्मार्ट अभ्यास केला तर एकशे वीस स्कोर आणायचा आहे ना एकशे वीस पण हे सेफर आहे साठ टक्के तर याच्यासाठी कुठल्या विषयाला किती मार्क द्यायचे म्हणजे टोटल एकशे वीस चे येईल मग कुणाचं तर इकॉनॉमिक्स खूप चालू चांगलं चालू चांगलं असू शकत तर पैकी बारा टार्गेट करा आता बऱ्याच जणांच्या जॉग्राफी मी बघतो खूप चांगलं असतं तर इथे वी पंधरा टार्गेट करू शकता कदाचित तर जे चांगले सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये नऊ पेक्षा जास्त मार्क्स मिळतील हे तुमचं टार्गेट राहू शकतं तुमचं स्ट्रेंथ आहे बोवा त्या सब्जेक्टची तर पैकी तुम्हाला दहा मिळाले अकरा मिळाले बारा मिळाले तर बेटर आहे जो तुमचा वीक सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये मग नऊ पेक्षा एखादा दुसरा कमी मिळाला तरी मग चालण्यासारखा आहे समजा आता सायन्स तुमचं वीक आहे आणि वीस मार्क सायन्सला आहेत तर दहा मार्क पडण्यासारखे जरी एरिया तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मार्क्सचे प्रिविस इयर क्वेश्चन त्याचा टाइम आणि असं स्मार्टली तर तो मेन्सला नाही आहे सायन्स किंवा करंट अफेअर्सही मेन्सला जरा कमी गोष्टी असतात तर त्याच्यामुळे करंट अफेअर्स आणि सायन्सचं थोडंफार अव्हरेज मार्क्स आले आणि बाकी चार विषयांची ह्या मेन हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स ज्याला की पिलर्स म्हणतो आपण जनरल स्टडीज मधले तर त्याच्यात जर चांगले मार्क्स आले तर एकतर तुमची प्रिलिम्स स्ट्रॉंग होते आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासात पुढे गेलेला असता तेच उलट केलं हे चार विषय वीक ठेवले आणि सायन्स आणि करंट खूप स्ट्रॉंग करण्यात वे वेळ घातला तुम्ही तर त्याचे एकतर गॅरंटी नाही कशातून कसे क्वेश्चन येतील तिथे तरीही एवढा अभ्यास करून कमीच कोर येण्याची शक्यता राहते सायन्स आणि करंटचे पण येईलच असं नाही येऊ पण शकते एक दोन मार्क वाढतील दोन तीन चार मार्क वाढतील दुसऱ्या तुमच्या पेक्षा ह्या चार विषय ज्यांनी स्ट्रॉंग केलाय आणि करंट आणि सायन्स ज्यांचं थोडं वीक आहे त्यांच्यापेक्षा तुमचे हे दोन विषय स्ट्रॉंग असू शकतात पण बाकीचे चार विषय त्यामुळे जर वीक राहिले तर तुमचं नुकसान तुमचं जास्त होणार आहे कारण मुख्य परीक्षेचेही विषय तुमचे वीक आहेत असं त्याचा अर्थ होतो आणि त्यामुळे ह्या चार विषयाला तर स्ट्रॉंग करण्यावर भर द्याच पण याच्या व्यतिरिक्त तुमची बेरीज समूह एकशे वीसच्या खाली येण्याची भीती जर वाढत असेल तर सायन्स करंटला पण द्या आपल्या तर प्लॅन मध्ये सायन्सला सगळ्यात जास्त वेळ दिलाय तो भाग वेगळा पण आता तुम्ही कुणीतरी सायन्स नॅचरली खूप स्ट्रॉंग आहे सायन्स फिल, मधून आहात दहावी बारावी पर्यंत खूप स्ट्रॉंग सायन्स होतं तर एवढे जे दोनशे साठ तासांची वेळ दिलेली आहे तर ते तुम्ही कमी करू शकता आता ह्या प्लॅनवर जर आलो तर कळून जाईल तुम्हाला तर हे रिडिस्ट्रीब्यूट करता येऊ शकतं आम्ही जो दिलेला प्लॅन आहे तो त्या त्या दिवशी होमवर्क करणे त्या त्या दिवशी डिस्कस करणे हे चालूच ठेवा तुम्ही पण समजा चार तास सकाळचे सायन्सला दिलेत आणि दुपारचे पॉलिटीला दिलेत पण तुमचं सायन्स खूप स्ट्रॉंग आहे आणि पॉलिटी थोडं वीक आहे आणि जेवढे काही दिवस दिलेले आहेत पॉलिटीला ते तुम्हाला दररोजच्या दररोज अभ्यास करताना कमी पडतायत असं वाटलं तर सायन्स तीन तासात अडीच तासात करून तुम्ही उरलेला वेळ पॉलिटीला करू शकता किंवा उडं पण म्हणजे म्हणून दोन सब्जेक्ट पण घेतलेले आहेत कोणता तरी वीक असतो कुठला तरी स्ट्रॉंग असतो म्हणून खूप मायन्यूट लेवलच्या ते प्लॅनिंग करून हे केलेलं आहे म्हणून आता हे आम्ही इकॉनॉमिक्सचा जर विचार केला तर तो टोटल एकशे ब्याण्णव तास आम्ही त्याला अलॉट केलेत आणि हे म्हणतो मी त्यांचा सगळ्यांचा बेसिक अभ्यास झालेला आहे हे घरी धरून प्लॅन बनवलेला आहे ऍज इफ की हा रिव्हिजनच प्लॅन असल्यासारखा त्यामुळं तुम्हाला जर बेसिक अभ्यास झालेला असेल तर एकशे ब्याण्णव तासाचं रिव्हिजन आणि पुढचे दोन रिव्हिजन म्हणजे संडेचा एक रिव्हिजन आणि परीक्षा पूर्वीचा एक रिव्हिजन असे जर ग्रेत धरला तर हेच तीन तीन रिव्हिजन ग्रेत धरतोय आपण आताचे म्हणजे इनफ रिव्हिजन त्याच्यामध्ये होतं तर ह्याच्यामध्ये आम्ही बेचाळीस हाफ डे कंटिन्युअस बेचाळीस दिवस दिलेले आहेत दोन फुल डे दिलेले आहेत परत रिव्हिजनला जे की एप्रिलच्या महिन्यात आहेत म्हणजे प्रिलिम्स पूर्वी आणि अशी मिळून एकशे ब्याण्णव तास दिलेले आहेत त्याच्यामध्ये किंवा <coughs> तुम्ही हिस्ट्री जर बघितलं तर त्याला ही बेचाळीस दिवस दिले आहेत हिस्ट्रीला पण हाफ डे जे दिलेले आहेत ते आणि तीन दिवस फुल डे दिलेले आहेत त्याला इकॉनॉमिक्स पेक्षा एक, एक, एक एक्स्ट्रा दिवस दिला कारण एन्शियंट मेडिवल मॉडर्न हे तीन त्यामधले टॉपिक्स करायचे आहेत म्हणून आणि टोटल याला वेळ दोनशे दिलाय कारण थोडस हिस्ट्रीचे क्वेश्चन टॅकल करताना म्हणून तर दृष्टीने करायची त्या दृष्टीने पण तो तेवढा वेळ दिला फुल डेचं रिव्हिजन दिलंय तीन दिवस जेव्हा आपण म्हणू शेवटच्या वीस दिवसांमध्ये तेव्हा तर बारा बारा तास अभ्यास करणं करणं घरी तर तुम्हाला प्रत्येक सेशन करताना मॉर्निंग सेशन तिथे लिहिलेलं चार आवर्स वगैरे हो परंतु दिवसांमध्ये प्रत्येक सेशन मध्ये म्हणजे दोन सेशन मध्ये करायचं असेल तर बारा तास हे जर असं फुल स्ट्रेंथनी केलात तुम्ही एवढ्या एवढ्या तरच रिझल्ट येणार नाही तर रिझल्ट आपोआप तर येणार नाही लक्षात घ्या किती कि ते काही प्लॅन चांगला असला तरी तर अशा पद्धतीने हे एक करता येऊ शकतो सायन्सला म्हणजे इनफ वेळ दिलाय त्यालाही पुढे तीन दिवस मग आपण रिव्हिजनसाठी ठेवलेले आहेत ओके okay. मला वाटतं की थोडं नेटवर्कमुळे काही गोष्टी मेबी मिस आउट झाल्याची शक्यता असू शकते मी परत सांगतो मी क्वालिटीच्या ला जे काही वेळ दिलेला आहे तर मी हे सांगत होतो की जेवढी इकॉनॉमिक्सला वेळ दिला आहे तेवढाच क्वालिटीला पण वेळ दिलाय त्यांना पंधरा पंधरा मार्क्स पण आहेत आपण इकॉनॉमिक्सचा किंवा पॉलिटीचा अभ्यास ऑलरेडी केलेला पण असणार आहे चांगला आणि तरीही पॉलिटीला हाफ डे करत राहिलो दररोज चार चार तासाचा अभ्यास तरी बेचाळीस दिवस दिलेले आहेत तर मला वाटतं तुम्ही जर अगोदरच लक्ष्मीकांत वगैरे केलेलं असेल किंवा प्रिलिम्सला फक्त कोण कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते ते टॉपिक्स ते चॅप्टर्स बाजूला काढलेले आहेत स्पेस एक्सपर्ट्सने मला वाटतं आणि त्यामुळे नेमकं कोणते करायचे आहेत प्रिलिम्सच्या दृष्टीने तेवढेच ते इम्पॉर्टंट आहेत आणि त्याला बेचाळीस दिवस मग इनफ राहू शकतात आणि त्याच्या व्यतिरिक्त दोन दिवसाचं फुल डे रिव्हिजन पण ठेवलेलं आहे जॉग्रफीच्या बाबतीत मी हे सांगत होतो की जॉग्रफीचे एनवायरमेंट मिळून म्हटलं तर एकशे शहाण्णव आर्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये सात फुल डे चा अभ्यास दिलेला आहे सात दिवस आणि बाकी अठ्ठावीस डे जे आहेत ते हाफ डेचं दिलेलं आहे तर जॉग्रफीच्या बाबतीत असं लक्षात येतं मी जे जवळचे मी पण ज्यांना शिकवू शकलो म्हणजे मी बार्टी पण पण कोविडमध्ये काही लेक्चर्स घेतलेले आहेत ले युट्यूबवरती आपण पाहिला असाल किंवा मला स्पेसने जेव्हा जेव्हा बोलवलं तेव्हा मी तिथे पण मी शिकवलेलं आहे काही पीडीएफ पण त्यांच्याकडे शेअर केलेले आहेत तर मला असं वाटतं की पंधरापैकी नुसत्या ज्योग्राफीचा जरी विचार केला तर पंधरापैकी बारा तेरा चौदा मार्क मिळवणारे पण बरेच मोठ्या संख्येने विद्यार्थी बघतो मी ज्योग्राफीच्या बाबतीमध्ये किंवा मग एन्व्हायरमेंट जॉग्राफी मिळून खूप चांगला स्कोअर होऊ शकतो आणि एनव्हायरमेंट आणि जॉग्राफीच्या सगळ्याच्या सगळ्या पीडीएफ म्हणजे डिटेल नोट्स इन्क्लुडिंग इयर क्वेश्चन्स एक्सेट्रा हे खूप छान पद्धतीने मला वाटतं अखिलेश सरांनी बनवलेले आहेत मला पण त्या काही गोष्टी बनवता येऊ शकलेल्या आहेत तर त्या जर नोट्स रेफर केल्या तर प्रिलीमच्या दृष्टीने जर विचार केला तर साठी मग हे मोर दॅन इनफ आहे खूप चांगला स्ट्रॉंग फाउंडेशन होण्यासारखं आहे मी जनरली असं काही कुठल्या गोष्टीचा म्हणजे बोलत नाही पण मला वाटतं ज्योग्राफी स्ट्रॉंग व्हायला त्या तुम्ही दिलेल्या ज्या पीडीएफ आहेत मग मला वाटतं टेलिग्रामवर त्या आपण शेअर केलेल्या असणार आहेत तुम्ही तर हो नक्की फायदा होऊ शकतो मुलांना इव्हन तुम्ही जर वेगळे रेफरन्सेस आतापर्यंत युज केलेले असतील पण योगा योगाने आता जॉग्रफीचं ह्या रेफरन्स यूज करून तुम्हाला संधी असेल तर हेच फक्त करण्याची संधी आहे कारण मुख्य परीक्षेला त्याचा फायदा होणार आहे आणि त्यामुळे जिओग्राफीच्या बाबतीत त्या पीडीएफ यूज म्हणजे इथे आम्ही रिकमेंड करताना त्या पीडीएफ रिकमेंड केलेल्या आहेत आणि त्या पीडीएफ बनवताना वीस पंचवीस तीस नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे म्हणजे चांगले चांगले एकदम स्टँडर्ड बुक्स रेफर करण्यात आलेले आहेत त्या नोट्स थोड्या इंग्लिशमध्ये आहेत परंतु कळण्यासारख्या लँग्वेजमध्ये आहेत त्या अतिशय सोप्या भाषेत इंग्लिशमध्ये लिहिलेल्या आहेत पण त्या लँग्वेजवर जाऊ नका तुम्ही त्या कंटेंटवर जा तुम्ही त्याचा फायदा राहू शकतो इव्हन ज्यांना थोडंफार ची भीती वाटू शकतं त्यांना वाचल्यानंतर कळेल तुम्हाला ते ओके आणि करंट अफेअर्स साठी मग एकशे चोवीस तासांचं दिलेलं आहे शेवटी शेवटी करंट अफेअर्सला आपण रिव्हिजनला पण दिले आणि मग इनफ त्याच्यामध्ये टाइम आहे असं मला वाटतं खूप पण खूप कितीही केलं करंट अफेअर्स तरीही मग ते कमी पण पडू शकतं आणि सगळेचे सगळे मार्क्स येणार नाहीत आणि एवढ्या पास होण्यासाठी म्हणून जर केलं तर खर तर आम्ही फर्स्ट टाइम करंट अफेअर्सला एवढा वेळ देतोय अदरवाइज फक्त एकच आठवडा पण फुल डे मग त्या आठवड्यात फुल डे करंट अफेअर्स करायचं असं जनरली हे टीम ठरवायची आणि त्याच्यातच त्याच्यातच आतापर्यंत सगळे रिझल्ट आलेले आहेत चांगले चांगले पण तरीही काही मुलांना थोडस फोबिया असतो करंट अफेअरचा तर डेली एखादा महिन्याचा वेळ दिलेला आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस दिवस कंटिन्युअसली डेली आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की गणेश सर असतील किंवा स्पेसच्या टीम ऑलरेडी काही करंट अफेअर्स रिलेटेड महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या टेलिग्राम चॅनलवरही शेअर करताना मी पण पाहतोय मी वाचतो तुम्हाला मी फॉलो पण करतो मी युट्यूबवरचे yes. बरेचसे आपले व्हिडिओज पण मी पाहिलेले आहेत आणि त्याचं ओरिएंटेशन तुम्ही ज्या पद्धतीनं करता तर ते मला वाटतं की ते खूप फायद्याचं ठरू शकेल स्टुडंट्सना स्टुडंट करंट अफेअर्सला इतका दिवस जो दिला आहे तो इनफ राहील आता mm. हे जे काही विषय दिलेले mm. आहेत तर ह्या ऍट ग्लान्स मध्ये तुम्हाला लक्षात आलेल्या असतील मग पुढे चालून जर आता ऍक्च्युली जेव्हा वीक सुरू होईल अभ्यासाचा तर त्याचं पॅटर्न काय सांगतो मी प्रत्येक वाराचं आता काय सांगत नाही बसणार ओके okay. तर परत स्मॉलर काही अगेन नेटवर्क रिलेटेड इश्यू असावेत पण आपण आता वीक वाईज काय काय प्लॅन केलेला आहे सब्जेक्टचा सा, हे सांगणार आहोत पण मला वाटतं की आता ह्याचं डेली प्रत्येक दिवशी कोणता टॉपिक काय त्याचं डिस्कशन करणार नाही कारण ते तुम्हाला वाचल्यावर पीडीएफ मध्ये त्या टेलिग्राम चॅनलवरून जे घ्याल आणि त्याच्यावरून कळेलच मी थोडं पॅटर्न वाईज बोलेन पण त्या अगोदर मला वाटतं की थोडसं मी पॅटर्न वाईज बोललो काही मिसआउट नको व्हायला तुमच्या मनातल्या काही शंका म्हणून रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आता लाईव्ह नाही आहे म्हणून मग गणेश सर किंवा बाकी जे आहेत काही क्वेश्चन असतील तुमच्या मनात तर ते आता विचारून घेता येईल ओके सर थँक्यू सर सर मला असं विचारायचंय बऱ्याच स्टुडंटचं काय होतं की आपण जे सोर्स मटेरियल युज करतो त्या सोर्स मटेरियल मधलं रिडिंग करता असताना असं वाटतं की याच्यामधलं काही विचारलं तरी मी शंभर टक्के हा क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतो परंतु ते टे टेस्ट सिरीज सॉल्व्ह करताना किंवा ऐन एक्झामच्या वेळेस त्यांना तो रिकॉल होत नाही तर मग याच्याकडे कसं बघितलं पाहिजे ओके याच्यासाठी काय केलं पाहिजे हा खूप चांगला क्वेश्चन आहे मला वाटतं की थोडं स्मार्टली अभ्यास केला तर तुम्ही जे तर काही रेफरन्स बुक्स यूज करत तर त्याच्यामध्ये काही पेजेस काही टॉपिक्स असे असणार की जे पाठांतर करण्याची गरज आहे आणि ते फ्युचरमध्ये त्याचा फायदा होईल असत okay. हे सगळं ठरतात बेसियर क्वेश्चनशी रिलेटेड किंवा एक्सपर्टने तुम्हाला जे सांगितलेलं आहे की काय इम्पॉर्टंट आहे काय नाही याच्यावरून काही काही गोष्टी असतात की त्या डिस्क्रिप्टिव्ह नेचरच्या असतात आणि किंवा कॉन्सेप्च्युअल असू शकतात काही फॅक्ट सुद्धा इकडच्या तिकडच्या इकर्चे जास्त फॅक्ट असू शकतात म्हणजे आता समजा वर्ल्ड जॉग्राफी आहे ब्राझील शिकवलाय समजा पण मी शिकवलेला ब्राझील मधून शिक, त्या मधूनच क्वेश्चन विचारावा असं कुठल्याही क्वेश्चन विचारायला असं काही नाही आहे रेफरन्स कुठूनही विचारलं जाऊ शकतो मी मुळात नोट्स काढतो कुठल्याही एका वर रेफर करून काढण्यात मजा नाही जर वर्ल्ड जिओग्रफी शिकवतोय आणि ब्राझील शिकवतोय सपोज तर त्याच्यात मुळातच काय काय इम्पॉर्टंट आहे त्याच्यात स्काय इज द लिमिट अगेन तर तसं होऊ शकतं पहिल्यांदा तर रेफरन्सेस युज करा एक म्हणजे स्टँडर्ड रेफरन्स म्हणून युज करायचं कधी पण स्टँडर्ड रेफरन्सेस हे एका विषयाला साधारण एकच राहावं म्हणजे आता इकडे एक जॉग्राफीला एकतर आपल्या नोट्स जे आहेत त्या एकतर सगळ्याच कॉम्बिनेशन कौ, आहे खूप साऱ्या बुक्सचं सा, म्हणून त्याच्या बाहेर पाहायची गरज नाही त्या आपण बेसिसवर आपण कॉन्फिडेंटली म्हणू शकतो बोलला असतो तर समजा जनरल जिओग्राफीचा मी अभ्यास केला असता माझ्या प्रिपरेशनच्या काळात समजा माझ्या नोट्स नाहीये तर मी कोचिंग लिंगचं जे सर्टिफिकेट ऑफ फिजिकल जिओग्राफी आहे हे बुक रेफर करायचो की आपण आताही करतो नोट्स काढण्यासाठी म्हणून ते बुक मी परफेक्टली करणार करत असताना जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले तर मला हे लक्षात येतं की कोचिंग लिओ मध्ये सुद्धा काही टॉपिक्स हे करण्याची गरज नाही आहे किंवा काही टॉपिक आहेत का की ते खूप डेप्थ मध्ये एवढ्या डेप्थ मध्ये करायचंय की एक लाईन जर दिलेली असेल तर लाईनला अजून एक्सपॅन्ड करायची गरज आहे वेगवेगळ्या सोर्सेस मधून कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन तसे विचारले जातात किंवा अजून एक एक्झाम्पल सिम्पल देतो जे सगळे बुक रेफर करतात त्याचं उदाहरण लक्ष्मीकांतच तुम्ही बुक रेफर करताय क्वालिटीसाठी तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही टॉपिक असू शकतात तुम्ही एक्झाम जर पाहिले तर लक्ष्मीकांतचं पुस्तक लिहिताना समजा जनरल पॉलिटीसाठी पण असू शकतं युपीएससीच्या मुलांसाठी म्हणून पण असू शकतं हे एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं तर तुम्हाला काय रेलेवंट आहे हे बघण्यासाठी जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन वरती कमांड असेल सारखं प्रिव्हियस इयर क्वेश्चन टॉपिक वाईज बघत असाल तुम्ही नुसतं राईट्स अभ्यास करताना फक्त फंडामेंटल राईट्स वर आतापर्यंत वेगवेगळ्या एक्झाम मध्ये विचारलेले क्वेश्चन तुम्हाला माहित असले पाहिजे त्यात हे युपीएससी कशा प्रकारचे विचारते त्यामुळे त्याच्यावर लक्ष द्यायचं का नाही हे ठरवण्यासारखं मा, आणि त्याचबरोबर एमपीएससी कशा टाइपचे विचारतात त्याच्यावर लक्ष द्यायलाच पाहिजे हे पण मग मार्कआउट करणं आणि म्हणून मग काही एरियाज हे रट्टा मारून पाठांतर करण्यासारखे करावे लागतील आणि काही एरियाज सोडून पण द्यावे लागतील काही एरियाज मध्ये ऍडिशन करायची गरज पडू शकते दुसऱ्या कुठल्या तरी रेफरन्सेसने म्हणजे करंट अफेअर्स असो किंवा काय किंवा काय mm. किंवा रिक्वायर्ड लेवल ऑफ अंडरस्टँडिंग असलं पाहिजे तुम्ही मग पुस्तकातलंच करताय पाठांतर टाईप असं काहीतरी तर mm. तुमची पिक्चरस्क मेमरी म्हणजे त्या पेजवर लिहिलेली चित्रवित्र तुम्ही पेनने लिहिलेल्या गोष्टी आठवत आहेत म्हणून त्या पुस्तक ओरिएंटेड काही विचारलं तर तुम्हाला आठवतंय सगळं कारण तुम्ही पिक्चर मेमरी वर्क करते पण कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल कॉन्सेप्ट म्हणून माहिती आहे म्हणजे तुम्हाला एखादी कॉन्सेप्ट विचारले तर बुक मधलं न आठवता कॉन्सेप्ट म्हणून आठवते तर, तर मग बुक मधच्या बाहेरचं आलं काय मधलं आलं काय काय फरक नाही पडणार तर देर आर सर्टन थिंग्स की ज्या कॉन्सेप्ट्युअल करायला लागणार त्याच्यामध्ये त्या बुकच्या बाहेर जायची पण गरज येऊ शकते त्या लेवलच्या डेप्थला जाऊन मग कॉन्सेप्ट्युअल क्लिअर झालं की मग प्रॉब्लेम नाही पण काही गोष्टी ज्या फॅक्च्युअल आहेत त्या पेज वाईज मधूनच आठवल्या तरी चालण्यासारख्या पिक्चर मेमरीच्या स्वरूपात Yes. त्यामुळे कॉम्बो करण्याचं स्मार्टनेस असलं पाहिजे मुलांना oh. आता हिस्ट्रीचा अभ्यास करताना कॉन्सेप्च्युअल हे राहत नाही पण मग जे इव्हेंट्स असतात ना त्याचे कॉजेस आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस माहीत असले कुठल्याही yeah. इव्हेंटचा अभ्यास करताना केवळ इव्हेंट्स मग अप करून फायदा नाही कशामुळे हा इव्हेंट घडला त्याचं काय कॉजेस होते याच जर मध्ये नॉलेज असेल आणि त्याचे पुढे कॉन्सिक्वेन्सेस काय झाली याची सिक्वेन्स असेल तर हँडल करायला सोपं जातं इव्हन फॅक्च्युअल क्वेश्चन बरोबर हे स्मार्टनेस त्या त्यावेळी मला वाटतं की राहावं आणि म्हणून तुम्ही सगळे जे एक्सपर्ट त्या त्या दिवशी त्या त्या टॉपिक वर जे सांगत राहाल ह्या yes. टॉपिक मधून ह्या पुस्तकामधून इनफ आहे किंवा नाही तर त्याच्यावरून पण मुलांना आयडिया येत राहील की हे केलं पाहिजे ह्याच्या बाहेर कसं गेलं पाहिजे मग काय आता समजा मी ज्योग्राफीचा अभ्यास केलाय बऱ्यापैकी के एक स्टुडंट म्हणून तुम्हाला शिकवताना वगैरे तुम्ही कुठल्याही रेफरन्सेस मधून तुम्हाला माहित असलेलं जे मी माझ्या लाईफमध्ये ते कधीच पाहिलेले नाही रेफरन्स एक कालच बुक नवीन आले आणि तुम्ही त्याच्यातलं क्वेश्चन काढला आणि मला विचारला माझ्या लाईफमध्ये ते कधीच बघितलेलं नाही तरी मला उत्तर येईल ना ते बुक न रेफर करता पण मला उत्तर येतं का तर मला ते कॉन्सेप्च्युअली किंवा इव्हन फॅक्च्युअली दुसऱ्या रेफरन्स मधून काय असे ना मला माहिती आहे म्हणून आणि म्हणून जे रिक्वायर्ड गोष्टी आहेत त्याचं कॉन्सेप्च्युअली आणि फॅक्च्युअली माहित असेल तर तुम्ही कुठलंही कसंही विचारलं तर माहीत मग ते कळू शकतं म्हणून बुकला खूप असं धरून बसण्यापेक्षा कुठे कुठे बुकच्या बाहेर जायचं आहे कुठे कुठे येऊन बुकमधलं सुद्धा गाळून टाकायचं आहे याचा लागेल सगळ्या विद्यार्थ्यांना येस थँक्यू सर सर याला जोडून आणखीन एक माझा प्रश्न आहे हे आता बघितलं आपण सोर्स मटेरियल मधला परंतु एक्झामला गेल्यानंतर आयोगातर्फे जे काही एक्झाम कंडक्ट होतात एक्झामला गेल्यानंतर आपल्याला असं जाणवतं किंवा प्रिविस इयर क्वेश्चनचं अनालिसिस करताना की काही ठराविक क्वेश्चन हे आपल्या सोर्स मटेरियलच्या बाहेरचे असतात आणि मग स्टुडंट काय करतात ती तयारी करताना त्यांचा जो मेन एरिया आहे त्याच्याऐवजी याकडे लक्ष जातं आणि पूर्ण अभ्यासाची दिशा बदलू शकते मग ते क्वेश्चन कसे टॅकल केले पाहिजेत किंवा प्रिपरेशन प्रिपरेशनसाठी काय अप्रोच ठेवला पाहिजे हा पण खूपच चांगला क्वेश्चन आहे तर आता लक्षात घ्या गणेश सर की मला वाटतं की आपण जे अनालिसिस पाहिलं विषयां स्वरूप तर तुम्हाला काही सब्जेक्ट मध्ये कन्सिस्टंटली चांगले मार्क्स येत असणार आहेत पंधरापैकी येऊ द्या समजा हिस्ट्री आहे किंवा काय तर तुमचा त्या विषयाचा तेवढ्या डेपचा आणि डायव्हर्सिफाईड अभ्यास झालेला आहे म्हणून पण मग सगळ्याच विषयाच्या सगळ्यांनाच असं सगळंच होऊ शकत नाही समटाईम्स आणि प्रत्येकाला म्हणजे इवन टीचरला सुद्धा सगळेच्या सगळेच प्रश्नाची उत्तरं येणार नाहीयेत बरोबर टीचर ज्यांनी एकाच विषयामध्ये मागचे वीस एक वर्ष घातलेले आहेत ऑल द टाइम त्याला सुद्धा पंधराच्या पंधराचे क्वेश्चन येत नाहीत म्हणजेच एक दोन क्वेश्चन त्याला वाटतंय की हे मी न वाचल्याच्या बाहेरचे आलेत परीक्षेमध्ये आणि तुम्हाला विद्यार्थ्यांना मग ती संख्या दोन ऐवजी तीन वाटेल काही जणांना चार वाटतील काही जणांना पाच वाटेल संख्या वाढत जाईल वरून आणि म्हणून टार्गेट काय करायचंय की मला माझे एरिया माझे सब्जेक्ट कोणकोणते आहेत की जे स्ट्रॉंगर सब्जेक्ट आहेत ते मार्कआउट करायचे आणि मग पंधरापैकी त्याच्यामध्ये बारा तेरा जेवढे मॅक्झिमम मिळू शकतात तुमच्या ओव्हरऑल अभ्यासाच्या पॅटर्न नुसार ते टार्गेट करायचे मार्क मिळवणं आणि जे असे सब्जेक्ट आहेत की ते तुमचा एरिया नाहीच आहे एवढा तर त्याच्यामध्ये खूप लो नको जायला म्हणून पंधरापैकी समजा नऊ आपण धरतोय ग्रीत हे ठीक स्कोअर असणार आहे तर त्याच्यामध्ये आठ सात तरी मिळावेत म्हणून लोक लावला तर त्यापैकी सात म्हणजे फिफ्टी पर्सेंट झाले मग रेफरन्सेस युज करताना फिफ्टी पर्सेंट स्कोर करायचा हे मुळात टार्गेट असेल आणि निदान फिफ्टी पर्सेंट पडायलाच पाहिजे शुअर तर त्या लेवलचा अभ्यास करताना काही कॉमन एरिया निघतात म्हणजे मी ना नेहमी एक सांगत असतो कि बाबा मी आता समजा ह्या ह्या पेपरवरती खूप असे गोल असे डॉट 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 काढले इकडचे तिकडचे तर खूप कॉन्सन्ट्रेशन जिथे डॉट चे आहेत खूप जास्त तो एक छोटासा एरिया असतो Yes. हा छोटा एरिया म्हणजे कमी वेळेत मॅक्झिमम स्कोअर होणारा आणि एक डॉट इथे असतो की जो कधी त्या कमी त्या वेळेत येतच नसतो तो डॉट कव्हर करायचा ते सोडून द्यायचे तसे कोर एरियामध्ये मॅक्झिमम सगळ्याच विषयाचं कव्हर करायचं पहिली गोष्ट म्हणजे सगळ्याच विषयाचे सहा ते सात तर यायलाच पाहिजेच पंधरापैकी सात पंधरापैकी सात पंधरापैकी सात हे ऑन मिनिमम साईड म्हणजे फिफ्टी पर्सेंट ऑलमोस्ट म्हणतो मी हे तर यायलाच पाहिजेत हे पहिलं टार्गेट ठेवायचं कसं हे करून त्याच्यासाठी काही बेसिक रेफरन्सेस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स प्रिविस इयर क्वेश्चन रट्टा मारणे आणि त्यातही त्यात लॉजिकल जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन रट्टा मारलेले असतील लॉजिकली ला पण माहिती आहे तर तुमचं ऑलमोस्ट तीस ते पंचेचाळीस चाळीस टक्के काम झालेलं असतं वरचे ते सहा सात मार्क आणण्यासाठी आठ मार्क आणण्यासाठीचं अजून थोडं रेफरन्सेस मधून करून ठेवलं तर तेवढे यायला पाहिजेत आणि मग राहिली गोष्ट आता स्कोअर पास होण्यासाठी करायचे तर तुमचे तीन चार सब्जेक्ट राहायला पाहिजे की स्ट्रॉंग असले पाहिजे सहा सात पैकी चार पाच म्हणजे दोन थोडेफार वीक असावेत कुठलाच एरिया सोडायचा नाही मुलं काय करतात मी सांगतो सर की हिस्ट्री चांगला झालाय पण माझं एन्शियंट मीडियावर मी बघितलेलंच नाही म्हणतात दिस इज रॉंग थिंग सगळेच विषय केलं पाहिजे फिजिक्स केलं पाहिजे केमिस्ट्री केलं पाहिजे बायोलॉजी केलं पाहिजे वर्ल्ड जिओग्राफी पण केलं पाहिजे वर्ल्ड जॉग्रफी सोडतात अचानक ह्या वर्षी सगळं अभ्यास झाला आणि वर्ल्ड जॉग्राफीवर पाच सहा क्वेश्चन विचारले कारण काहीच येत नाही त्याच्यामधलं काय म्हणणं की सगळ्याच किमान फिफ्टी पर्सेंट स्कोअर आलं पाहिजे हा बेस्ट ठेवून मग ज्याच्यामध्ये येत नाही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एफर्ट दिला पाहिजे उलट वर्ल्ड ज्योग्राफी किंवा एन्शियंट मेडिवल सारख्या गोष्टी ह्या कमी वेळात जास्त स्कोरिंग राहतात तुम्ही डिसाईड करू नका की ह्याच्यावर क्वेश्चन विचारले नाहीत काय नाही तिथे काही लिहून नाही आहे मध्ये कशाला दिलाय काल विचारलं नाही तर आज विचारू शकतात रिस्क मध्ये तसं करता त्याचा अशा पद्धतीने तुम्ही ठरवून जर अभ्यास केला तर मला वाटतं ते मॅनेजेबल आहे येस सर थँक्यू सर आणखीन एक प्रश्न आहे आपल्याकडल्या माहितीनुसार ही आपली लास्ट ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे आणि मुळात हा जो प्लॅन आहे स्पेस तो तिनं टेलिग्राम चॅनलवर पण उपलब्ध करून दिलेला आहे आणि आता च्या माध्यमातून पण जाणार आहे तरी सुद्धा बऱ्याचशा प्रश्न राहणार आहे की सर आम्ही सेल्फ स्टडी करावं की एखादी अशी बॅच जॉईन करावी काय याबाबत काय मार्ग तर मला असं वाटतं की म्हणजे त्यांना जे सूट होतं ते करता येऊ शकतं पण कसं आहे की एक्सपर्ट तुम्हाला रोजच्या रो, आता मी समजा क्रिकेटर बनायचा आहे किंवा मला खूप स्ट्रॉंगली कॉम्पिट करून काहीतरी करिअर करायचं किंवा बॉडी बिल्ड करायचं किंवा काय मला एकट्यालाही काहीतरी करत करत करता येऊ शकतं तर माझ्या होण्याची ज्या शक्यता असते कोणीतरी okay. एक्सपर्ट तुम्हाला गाईड करणारा असेल ना ऑथेंटिक कोणी एक्सपर्ट तर ते फायद्याचं राहू शकतं मग समजा तुमचा प्लॅन केलेला हा हा असेल ना सिमिलर कोणताही प्लॅन तुम्ही बनवा स्वतःचा आणि ग्रुप दहा जणांच्या मिळून केला त्याचमध्ये एक दोन खूप सिअर मुलं आहेत वाले आणि जे ऑलरेडी रिझल्ट आलेले किंवा अभ्यास आहे चांगला टीचर कुणी तर ते गाईड केलं तर जास्त चांगलं आहे सिम्पल म्हणजे मग म्हणजे एकटं करण्याचं थोडस काही मिस आउट होण्याची भीती राहू शकते त्यामुळं गायडन्स घेणं फायद्याचं राहू शकेल असं मला वाटतं थँक्यू सर तुम्ही प्लीज कंटिन्यू करू शकता थँक्यू मी परत मी पुढे yes, गेल्यानंतर काही प्रश्न असेल तर मी वेळ देतो तेव्हा तर आता मी सुरुवात करताना आपण फर्स्ट वीक मध्ये इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री सुरुवात करायचं ठरवलेलं आहे तर मी एक दोन एक्झाम्पल मी तुम्हाला कि बाबा पहिल्यांदा आता समजा ह्या पहिल्या सेशन मध्ये एकच मिनिट तर एक तुम्ही बघत असाल की पहिल्या सेशन मध्ये Uh, कोणतंही तुमचं सेशन ठरवा एक चार चार तासाचे दोन म्हणजे अभ्यासाला बसताना दोन दोन तासाचे दोन पण एका सेशनसाठी करू शकता मध्ये चहाचा ब्रेक देऊ शकता हसत खेळत अभ्यास करू शकता त्याच्यामध्ये पण फक्त वाया जाऊ नये टाइम याकडे या बघा तसं तर हे चारा वर्ष आणि आफ्टरनून किंवा इव्हनिंग मध्ये बारा वर्ष असं ठेवलेलं आहे आणि पूर्ण मग मेडिवल हिस्ट्रीनी सुरुवात केली हा पहिला वीक प्रत्येक ठिकाणी वीक नंबर लिहिलेला आहे तुम्हाला कळण्यासाठी डेट आणि डे सांगितलेला आहे प्रत्येक दिवशी मंडेला आपला नवीन सब्जेक्ट सुरू केलेला आहे कोणत्याही वेळा जनरली मंडेला सब्जेक्ट सुरू केला आणि संडे कम्प्लीट फ्री ठेवलाय रिव्हिजनसाठी आणि मग रेफरन्स बुक्स कोणते यूज केलेत एन्शियन मीडियल म्हणजे मॉर्निंग सेशन मधले जे काही विषय आहेत ते अभ्यास करण्यासाठी सेशन वाईज कुठला रेफरन्स बुक यूज करायला पाहिजे किंवा इथं करून प्लॅन केलेला आहे हे लिहिलेलं आहे हे स्टँडर्ड रेफरन्स बुक्स आहेत किंवा रेफरन्स ह्याला आपण आफ्टरनून सेशन मध्ये उदाहरण म्हणून सांगतो ह्या वीकचं एन्शियन मेडिवल हिस्ट्रीला तमिळनाडू बोर्डचं इंग्लिशमध्ये साध्या साध्या सिंपल भाषेत लिहिलेलं बुक आहे तर ते मला सांगण्यात आलं की आता प्रीतम सर वगैरे ते घेणारच आहेत तुमचं डिस्कशन त्याच्यामधून वगैरे काय काय नाही वगैरे ते सिंपल आहे मग मराठीमध्ये सगळं कव्हर न होणार असेल तर तमिळनाडू बोर्डचं बुक बरेचसे एमपीएससी करणारे विद्यार्थी किंवा युपीएससी करणारे खूप सारे विद्यार्थी ते यूज करतात सिम्पल साध्या पद्धतीने दिलेलं आहे तर ते यूज केला केलेलं बरं राहू शकतं समजा ते नाही युज करायचं ठरवलं तर मग सेम टॉपिक्स जर तुम्ही दुसऱ्या बुक्स मधून करायचं म्हटलं तर थोडंफार जड पण जाऊ शकतं मराठी म्हणून कोणतं तर तसं ठरवा पण मग बुकचं नाव लिहिलेलं आहे हे पहिली गोष्टीत आहे आणि मग चॅप्टर वाईज लिहिलेलं आहे चॅप्टर वन टू मग त्या दिवशीचे पंचवीस पेजेस दुसऱ्या दिवशी मग चॅप्टर चार त्याचे ते साधन तेवढे पेजेस असं हे रिव्ह रिवाईज करतायत तुम्ही अभ्यास असं ग्रहित धरून साधारण मॉर्निंग सेशन मध्ये वीस पंचवीस पेजेस आणि ते पण ते पेजेस बघून दिलेले आहेत किती कंटेंट आहे नाही त्याच्यामध्ये किती हार्ड आहे किती सोपं आहे किती इम्पॉर्टंट आहे अशा दृष्टीने किंवा इकॉनॉमिक्सचा आता देसले सरांचं बुक रेफर केलेलं आहे अकरावी एडिशन आणि ते रेफर करून मग चॅप्टरच्या नावासहित असे दररोज एक तीस तीस पेजेसच्या अवरेजने होमवर्क दिलाय तर मागे मी रिपीट काय करतो सारखं सारखं की ज्याचा बेसिक अभ्यास झालेला आहे त्यांना सेशन सेशनमध्ये तीस तास पटकन करणं हे अवघड नाही बेसिक अभ्यास ऑलरेडी झाला हे रिव्हिजन आहे म्हणून किंवा मॉर्निंग सेशन मध्ये दुसऱ्या विषयाचे पंचवीस तीस पेजेस करणं हे पण काय अवघड नाही त्यांना अवघड चाललंय कोणता तरी एक टॉपिक तर त्यांनी मग प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर भर देणे म्हणजे नवीन सपोज तर फास्ट ते तीस पेजेस बघून घ्यायचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघून घ्यायचे जेवढ्या जमेल तेवढ्या काही त्याच्यातल्या फॅक्च्युअल गोष्टी किंवा कॉन्सेप्च्युअल गोष्टी जमेल तेवढ्या त्याच पुस्तकातल्या लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा कारण कमीत कमी वेळ तेवढंच होऊ शकतं म्हणून दुसऱ्यांनी जर जास्त अभ्यास केलेला असेल तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये आणि नंतर मग इव्हनिंग मध्ये जे तुम्ही डिस्कशन घेणार आहात साधारण दोन तासाचं सहा ते आठ तुमच्याकडून सांगण्यात आलं साडेपाच ते सात म्हणा किंवा सहा चांगला टाइम आहे कारण ऑफिसवरून येणारे वगैरे लोकांसाठी तो उपयुक्त ठरू शकतो पण मला वाटतं की ऑफिस करणारे जर हा व्हिडिओ बघत असतील किंवा पार्ट टाइम करायचा अभ्यास म्हणून बघत असतील तर मला वाटतं की हे पाच महिने सुट्ट्या काढा कारण आता हे खूप गोल्डन अपॉर्च्युन आहे तर पूर्ण वेळ करण्याचा खूप जास्त फायदा होईल मग प्री जर शुअर पास होण्यासारखं स्कोअर आलं तर परत पुढचे मग पाच सात महिने रजा काढून मग पोस्टच मिळ मिळू शकाल तर त्यामुळं रजा काढून फुल टाइम अभ्यास केलेला हे जास्त चांगलं राहू शकतं तर मग याच्यामध्ये लिहिलं काय काय आहे आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की डेली दोन तासाचं डिस्कशन आहे मंडे टू सॅटर्डे सहा दिवस संडेला काहीच डिस्कशन वगैरे नाही जे काही तुम्हाला करायचं आहे आठवड्याभर जे काही झालंय त्याचा मायक्रो नोट्स काढण्यासाठीचा म्हणून तो वेळ यूज करू शकता किंवा रिवाईज करण्यासाठी मायक्रोनोट्स रोजच्या रोज पण काढू शकता चार तासाचा अभ्यास करताय तर शेवटचे एक वीस मिनिट वगैरे पटकन त्यातले मायक्रोनोट्स रफ कसं पण लक्षात येण्यासारखे करायचं आणि रिवाईज करून एंड करायचं तेवढे पेजेस कम्प्लीट होणं हा त्यातला महत्वाचा भाग आहे परत सांगा मधलं रिवाईज करायचं सारखं प्रिविस इयर क्वेश्चन बघायचे तुम्ही स्वतः बघत असाल तर चांगलीच गोष्ट आहे नाहीतर मग एक्सपर्ट तुम्हाला त्या मध्ये सांगतच राहणार आहेत ह्याच्यामधले कुठल्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ह्या पेजेसच्या बाहेरच्या काय गोष्टी आता जसं गणेश सर मला विचारले की मग ह्या रेफरन्सच्या बाहेर कधी कुठलं जायला पाहिजे किंवा ह्या रेफरन्स मधून सुद्धा काही काही गोष्टी आहेत की ज्या खूप करायची गरज नाही किंवा काय ते रोजच्या रोज त्या त्या पेजेस वाईज तुम्हाला ते एक्सपर्ट सांगत असल्यामुळे ती पण अडचण राहणार नाही तर हे दोन अशेच पद्धतीने प्रत्येक वीकला ना रेफरन्स बुक्स कोणते यूज केले कुठल्या सेशन मध्ये कोणता अभ्यास आहे असं सांगण्यात आलेलं आहे मी आता प्रत्येक आठवड्याचं सांगणार नाही फक्त पुढचे आठवडे थोडस फास्ट तुम्हाला दाखवतो म्हणजे काय होत आहे प्लॅन मध्ये हे कळावं म्हणून आता उदाहरणार्थ त्याचं वीक नंबर टू आहे इथे लिहिलेलंच आहे दुसऱ्या वीकचं मग सेमच आहे याच्यामध्ये पण एन्शंट आणि मेडिवल हिस्ट्री संपून मॉडर्न इंडियन हिस्ट्री सुरू होतं ह्या वीकमध्ये तर मग मॉडर्न इंडियन हिस्ट्रीला समाधान महाजन त्यांचं बुक बुक यूज केलेलं आहे कारण मुख्य परीक्षेला आपण तेच करतो आणि मी म्हटल्यासारखं एक रेफरन्स स्टँडर्ड ठेवायचं त्याच्यात ऍडिशन सबस्ट्राक्शन करू शकतो आपण मुख्य परीक्षेला हे बुक असल्यामुळे ऑलरेडी पेज एका सिलेबस च्या पॅटर्ननुसार तर हे बुक रेफर आताच जर केलं प्रिलिमच्या वेळी तर दोन्हीचेही फायदे होतात कितीही वाचलं तरी काहीतरी आउट ऑफ बुक येणार आहे ऑलरेडी आपण ग्रीत धरतोय पण म्हणून मग पंधरापैकी एन्शियन मिडिवल मधून किती मार्क मिळवणार आहोत मग uh, केवळ मॉडर्न इंडियाचे किती मार्क मिळवणार हे हुशारीने ठरवणार आहोत त्यामुळे बुकच्या बाहेर काही ना काही येणार आहे हे ग्रीत धरून एकच बुक आणि कसं मग ते डेप्थ मध्ये करायचं सो दॅट सिलेबस पण कव्हर होईल मुख्य परीक्षेच्या ह्या दृष्टीने हे बुक रेफर केल्याचं इथून दिसून येईल तुम्हाला मग मग पुढचं वीक जर म्हणाल तुम्ही तिसरा वीक हा तर अगेन मग सेमच आहे मग त्याच्यामध्ये मग हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स आता कंटिन्यू राहणार आहे पुढे मॉडर्न इंडियन हिस्ट्री समाधान महाजन सरांचं बुक पुढे किरण देशले सरांचं बुक आणि परत डिस्कशन रविवारची परत सुट्टी जसं मी म्हणालो कुणाला तर मॉडर्न इंडियन हिस्ट्री ऑलरेडी ते ज्यांनी चार महिने केलेले ऑलरेडी त्यांना आता खूप चार तास लागणार नाहीत तर त्यांनी चार तास वाया घालण्याचा अर्थ नाही दोन तासात वाचा पटकन आणि मग इकॉनॉमिक्सचे सेम त्या दिवशीचे टॉपिक जर वीक असतील तुमचे तर ते करा असंही होऊ शकतं की इकॉनॉमिक्स पण झालेलं आहे ऑलरेडी आणि हिस्ट्री पण झालेला आहे आणि दोन्हीही माझं दोन दोन तासातच होतंय त्या त्या दिवशीच टार्गेट तर अभ्यास दहा बारा तास करावाच लागणार आहे मग राहिलेला वेळ जो उरतोय तुमचा तो, तुम तो थोडंफार सी सॅट वीक असेल तर सी सॅट पण खूप महत्व एवढं पण देऊ नका की जीएसचं सगळा वेळ जाईल पास होण्याची गॅरंटी घेईपर्यंत करा ते तर करावंच लागेल पण पास होयची गॅरंटी असेल तर मग जीएस वर भर द्या पण मग आता मॉडर्न इंडियन हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स करायचं करून सुद्धा क्विकली दोन दोन किंवा तीन तीन तासात झालंय आणि दोन तास वेळ मिळतोय तुम्हाला अशी गोष्ट असेल आणि तुमचं सायन्स वीक आहे असं कळत असेल आणि पुढे दिलेला प्लॅन तुम्ही सगळा बघितलाय आणि सायन्स तेव्हा मला तेवढ्या दिवसात होणार नाही अशी भीती वाटत असेल तर मग सायन्सला आताचे हे उरलेले एक्स्ट्रा एक्स्ट्रा दोन दोन तास वगैरे द्यायचे एक्झाम्पल म्हणून दिलं सायन्सऐवजी जॉग्राफी कोणता सब्जेक्ट जो काय आहे तो तर तो, तो एक्स्ट्रा करणं हे लक्षात घ्या हे ऑल द टाइम असं यू शुड बी ऑन युअर टोज प्लॅन पाहिजे अभ्यास करताना असं सारखं तरच पास होणार आहे आपोआप वीज चमकून काहीतरी पास होणार नाही किंवा काय पेजेस चाललेत दररोज कोणता विषय चाललाय किती दिवसानं कम्प्लीट होणार आहे काहीच माहीत नाही करतोय करतोय तर मग ते मी जे एक्झाम्पल दिलं तसं होईल चार महिने हिस्ट्री करतोय आणि सहाच मार्कचं कव्हर झालं मग तेवढं गरज म्हणजे चुकीचं पद्धत आहे ते वेटेजनुसार अभ्यास नाही झाला मग हे स्मार्ट नाही बरेच हे चुका करतात कष्ट करताना बघतो हुशार पण मुलं असतात पण चुका हे करतात ते की वेटेज नुसार नाही करत ते सिम्पल गोष्टी आहेत आणि हा फॉलो नाही होत त्याच्यासाठी हा प्लॅन करताना प्लॅन तुमच्यानुसार त्याला फ्लेक्झिबिलिटी ठेवता येऊ शकते अशा पद्धतीने आर्स करायचे पण मग टॉपिक एक्स्ट्रा तुम्हाला जो आहे तो तुमच्या तुमच्या वीकनेस आणि स्ट्रेंथ नुसार घेऊ शकतो आता फोर्थ वीक सेम गोष्टी रिपीट आहेत मग त्या तेच सब्जेक्ट कंटिन्यू आहे पुढे ते मग फिफ्थ वीक अगेन तोच विषय कम पुढे मॉडर्न हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स फिफ्थ वीक पुढे चालूच आहे मग सिक्स्थ वीक अगेन मॉडर्न हिस्ट्री इकॉनॉमिक्स ते चालूच आहे पुढे सेम बुक सेम पद्धतीनं तर अशा पद्धतीनं सहा वीक कंटिन्युअसली हे हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स करायचं आहे तुम्हाला सुरुवात झाल्यानंतर तर तुमचे ऑलरेडी झालं असेल किंवा काय वगैरे त्याच्यानुसार ठरवता येईल आता मिडवे आलोय आपण तर सिंहावलोकन म्हणजे आता मागवळून पाहावं लागेल आता नवीन सब्जेक्ट पुढे होणार आहेत लगेच दुसऱ्या दिवशी तर त्याचं काय करायचं वगैरे त्याच्यावर मी बोलतो पण बोलण्यापूर्वी इथे काय गणेश सर तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारता येऊ शकेल यस सर थँक्यू सर जनरली स्पर्धा परीक्षेत काय होतं की एखादी एक्झामची डेट आल्यानंतर तेव्हापासूनच प्रेशर सुरू होतं आणि आईनवेळी पण प्रेशर येतं आणि विशेष करून जे जुने स्टुडंट आहेत अनेक वर्ष करतायत पण काही कारणामुळे त्यांचं रिझल्ट येत नाही त्यांना ते पहिल्या दिवसापासून प्रेशर येतं आणि आपण म्हणतो की ही शेवटची एक्झाम आहे ऑब्जेक्टिव्ह तर मग हे कसं हॅन्डल है केलं पाहिजे बरोबर मग हा पण तुमचे सर गणेश सर म्हणजे म्हणजे आय शुड रिअली एप्रिशिएट की मला अदरवाइज हे मिस झालं असते बोलणं तुम्ही विचारताय म्हणून मला ते एक्झॅक्टली ज्या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितल्याच गेल्या पाहिजेत त्या सांगता येतात तुमच्या ह्या काही क्वेश्चन्स मुळे तुम्ही लक्षात घ्या ते इंडियन क्रिकेट टीम एक पण मॅच हारली नाही मॅच पासून त्या शेवटच्या फायनल पर्यंत किती परफेक्टली खेळत गेले आणि लास्ट मॅच हारण्याचं कारण हे त्यांची कुवत किंवा काय बाकीचे जे काही क्रायटेरिया लागतात जिंकायला ते सगळे असताना हरलेले अँड दॅट वॉज द ओनली थिंग वॉज द प्रेशर त्या दिवशीच त्या दिवशीचे प्रेशर हँडल करताना त्या दिवशीच्या स्ट्रॅटेजी सुद्धा खूप कॉशियस स्ट्रॅटेजी करून पण म्हणजे माझी विकेट पडलीच नाही पाहिजे तीन विकेट गेल्यानंतर जेव्हा राहुल खेळत होता आणि हे तर तेवढा पण कॉशियस अप्रोच नाही असंही स्कोर कमीच येणार होता दोनशे चाळीस होऊन असंही मग भीतीच होती तर थोडंसं बोल्ड होणं गरजेचं होतं जसं तसं तुम्ही मुलं सगळे अभ्यास करत असताना एकतर प्लॅनड असेल कोण्या ओव्हरला काय करायचं आहे पहिल्या दहा ओव्हरमध्ये काय करायचंय नेक्स्ट काय नेक्स्ट काय म्हणजे जसं हे पहिले सहा वीक काय करायचं नेक्स्ट काय नेक्स्ट काय डोक्यात टेंटेटिव्ह प्लॅनिंग करून ते प्लॅन वर्कआउट न होता आता समजा पहिल्या दहा ओव्हरमध्ये ऐंशी रन काढायचं ठरवलंय किंवा पहिल्या सहा वीक मध्ये दोन विषय करायचं ठरवलंय पण सहा वीक ऐवजी फटाफट विषय होत चाललेत तर मग सहा वीक वाया घालायचं का दोनच करायचं चा ठरवलं होतं म्हणून तर तिसरा घ्यायला पाहिजे म्हणजे दहा ओव्हरमध्ये ऐंशी रन काढायचं ठरवलं होतं पण नव्वद ऑलरेडी झालेत तर बस मला म्हणण्यात तर काय अर्थ नाही शंभर पण गेलं तर चांगलंच आहे ना तशा पद्धतीने ती फ्लेक्झिबिलिटी पाहिजे पण ऍट द सेम टाइम उलट पण होऊ शकतं पहिले दहा ओव्हर साठच रन निघत आहेत कारण ठरल्याप्रमाणे पेजेस कव्हरच होत नाहीत तर तिथंही स्मार्टली त्याला डील करण्याची कुवत पाहिजे आणि हे कुवत येण्यासाठी पूर्ण प्लॅन डोक्यात पाहिजे की आता हे दोन विषय इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री हे माझे विषय नाही आहेत आणि त्यामुळे मला लागतोय ला पण सायन्स आणि ज्योग्राफी माझा विषय आहे तेव्हा तो कव्हर पण होईल त्यामुळे आता जर काही राहिला ह्याच्यातल्या कोणत्या गोष्टी तर कोणत्या कोणत्या आता ठेवू शकतो ते मार्क करून ठेवणे आणि ते त्यावेळी करायचं आहे था हे ठरवणे पण म्हणून तर मी म्हटलं स्पायरल एकच साईडला जेहरॉस करून ठेवा आणि त्या स्पायरल मध्ये जॉग्रफीच्या तिथे मग हिस्ट्री इकॉनॉमिक्सचे काही टॉपिक आता तुम्हीच लिहून ठेवा तुमच्या प्लॅन मध्ये सगळ्या बरोबर प्लॅन फॉलो करायचाच पण ऍडिशनली तुम्हाला काहीतरी चेंजेस करायचं हे एक प्लॅन अभ्यास करताना ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणलात की परीक्षाचं शेड्यूल आलं की पहिल्या दिवशी टेन्शन घेतात मुलं तर घ्यायला नको कारण प्लॅन पाहिजे प्लॅन करण्यात चुकलेला असू शकतो दुसरं गणेश एक मी पाहिलेलं आहे की काही काही विद्यार्थी एखाद्या विषयात खूप भारी असतात आणि त्यांना त्या एखाद्या एक विषयाच्या एक्सपर्टाईज मुळे कंट्रोल होत नाही त्याच विषयाचं खूप वाचत सुटतात मी जॉग्राफी आवडतोय तर मी ज्योग्राफीचं रिलेटेड एवढा इंटरेस्ट की मला सगळ्यात मग पंधरापैकी किती मार्क घेणार आहे असंही च पडणार आहे मॅक्झिमम पंधराची शक्यता कमी आणि एवढा इंटरेस्ट नाही दाखवला तर तेरा पडतील एकच मार्कचा फरक पडतोय पण मग बाकी माझं जर हिस्ट्री एवढ्या वीक असेल आणि त्याच्यामध्ये पंधरापैकी माझे सहा चार पडण्यासारखी स्थिती असेल तर मला पहिल्यांदा ते नऊ पाडायचे किंवा दहा पडायची गरज आहे आणि म्हणून बॅलन्स्ड अप्रोच टुअर्स स्टडीज अँड टुवर्ड्स ऑल द सब्जेक्ट इज नेसेसरी इव्हन फॉर सिनियर स्टुडंट दिस इज माय मेसेज की बाबा तुमचं झालंय का वर्ल्ड जॉग्रफी पण एन्शियंट पण मेडिवल पण फिजिक्स पण केमिस्ट्री पण बायोलॉजी पण तुम्ही असं तर नाही करत आहे ना दरवेळी पॉलिटी इकॉनॉमिक्स कोणता तरी करत आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी कोणतं तरी एक सब्जेक्ट पूर्णतः बाजूला राहतोय मे बी करंट किंवा काहीतरी तर इट नीड्स टू बी हॅन्डल सायमल्टेनियसली की म्हणजे बॅलन्स इन वे की सगळ्याला आपण न्याय देतोय का कुठलंच स्वतःहून ठेवायचं नाही बाजूला त्याच्यामध्ये मध्ये कमी कामा जास्त करणं हे करता येऊ शकतं सो पूर्ण अप्रोच बॅलन्स्ड असणं प्लॅनड असणं आणि टेन्शन फ्री करत राहणं मग डिस्कशन तुम्ही सिनियर सिनियर केले किंवा एकमेकांचं कोणाचं आहे तर त्याचा त्याच्यामुळे फायदा होत राहतो आणि मग राहतं इलेव्हन आवर म्हणजे परीक्षेचा दिवस परीक्षेच्या दिवशी एवढं सगळं केलंय सगळ्या मॅच जिंकत पण आला तुम्ही बघत असता की टेस्ट सिरीज मध्ये दरवेळी तो पहिला पाच मध्ये दहा मध्ये ती व्यक्ती येते म्हणजे मुलगा मुलगी आणि ऐनवेळी रिझल्ट दोन चार मार्क असतो कदाचित असं होऊ शकतं जास्त अभ्यास झाल्याने किंवा जास्त प्रिकॉशन घेण्याने हे लास्ट अटेम्प्ट आहे हे आहे मला असं झालंय माझं वय एवढं आहे किंवा काय वगैरे जास्त कॉशियस होऊन पण चुकायची शक्यता राहते मग राहू एल राहुल सारखं एवढं कॉशियस व्हायचं आणि बोल्ड व्हायचं थोडं तुम्ही सोडवलंच कमी असं चुकायला नको चुकायला नको म्हणून एनिवे स्कोर कमी येणार आहे मग स्कोअर जास्त येण्यासाठी थोडं बोल्डर लेव्हलला काही ठिकाणी गेस करायची वेळ येऊ शकते कुणालाही माहीत राहत नाही तर ते स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवायचा थोडं बोल्डर लेव्हलला अटेम्प्ट पण करायचे ते खूप स्मार्टली आहे बोल्डर लेव्हलला म्हणणं म्हणजे उगच कॅच मारण्यात पण अर्थ नाही मग विकेट गमवण्यासारखंच म्हणून पण चुका पण होऊ नये मग हे एक गोष्ट तुमच्यावर आहे पण मग थोडं बोल्ड पण झालं पाहिजे हे मला म्हणायचं आणि तयारी त्या लेवल करून जाणे आपोआप मग कॉन्फिडन्स येईल किंवा मग प्रॅक्टिस जर होत नसेल आणि त्यामुळे ऐन वेळेला परीक्षेत गोंधळ करून काहीतरी चुका करतोय दुसऱ्याच तर मग शेवटचे एक दोन तीन पेपर वगैरे तुमच्या तुमच्या मध्ये एक्झाम पॅटर्नने सेटिंग मध्ये द्या शेवटच्या शेवटचे जे वीस दिवस ठेवलेले आहेत तर त्याच्यामध्ये कोणतेही संडे किंवा कोणतेही दिवस निवडून सेम टाइम मध्ये सकाळच्या सेशनमध्ये जेव्हा जनरल स्टडीज असतो त्याच वेळेत सीसॅट ज्या वेळेत असतो त्याच वेळेत कोणतेही चांगल्या क्वालिटीचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे तीन तीन वगैरे आणि ते पॅटर्न वाईज म्हणजे क्वेश्चनची येऊ द्या काही चुकले काही मग तेव्हा काही डिस्टर्ब व्हायचं नाही पण हँडल व्यवस्थित होतं का वेळेत सगळ्या गोष्टी शांतपणे किंवा काय तर ते चेक केलं तर मग यू आर रेडी फॉर द फायनल इव्हेंट असं मला वाटतं येस सर याला जोडूनच आता तुम्ही एवढं सगळं डिटेल सांगितलंय तरी एक प्रश्न राहतोच की आलेल्या प्रेशर मुळे काय होतं की बरेचशे मुलं ची जी मेन एक्झाम आहे प्रिलिम ती पण देतात ग्रुप बी सी ची एक्झाम पण देतात आणि आता ग्रुप सी आणि डी च्या खूप जास्त एक्झाम यायला लागल्यात त्यामुळे ते या प्रेशरमुळे त्यांना पर्याय या परीक्षा द्याव्या लागतात मग याबाबत काय करायला पाहिजे तुम्ही काय मार्गदर्शन करा हा पण अगेन मग मस्त क्वेश्चन आहे आता गणेश सर तुम्ही बघा अकरा तारखेपासून आपला हा प्रोग्राम सुरू केलाय yes. एक दोन दिवस गेले एक आठवडा गेला तर तीस चे पेजेस डायरेक्ट साठ साठ व्हायला लागतात एक एका दिवसाचे मग ते कसं करून काढणार जर तुम्हाला हेच दिवस जर मॅनेज होत नसते तर पण एखादा असंही होऊ शकतं की इकडल्या दुसऱ्या एक्झामचा रिझल्ट त्याचा खूप क्लोज आहे तुम्ही ऑलरेडी पीएसआयच्या एस च्या किंवा त्या फिजिकलला आहात आणि ही द्यायची कुवत आहे इकडे पण राज्यसेवेमधून पोस्ट मिळवण्याची कुवत आहे पण सिच्युएशन मुळे तुमच्या आर्थिक सोशल प्रेशर्समुळे मला समजू शकतो की पटकन पोस्ट मिळवण्यासाठी ते जवळ आले म्हणून सायमिल्टेनियसली करायची गरज आहे तर त्या केसमध्ये तुमचा अभ्यास झालेला असू शकतो आणि हे तीस तीस पेजेस वगैरे कमी वेळेत पण होऊ शकतात आणि त्यामुळे हा प्लॅन डोळ्यासमोर ठेवून तिकडचा अभ्यास करत करत थोडे दिवस ऍडजस्ट करू शकता तुम्ही इकडच्या गोष्टी किंवा आता सतरा तारखेपर्यंत ऑल टुगेदर तुम्हाला तिकडेच पूर्ण वेळ लक्षात द्यायची गरज आहे तर हा प्लॅन प्रिंट करून ठेवा आणि सतरा तारखेपर्यंतचा अभ्यास करताना ह्या प्लॅन मधल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करून झालेल्या असणार आहेत ना तिकडे मग कोणत्या कोणत्या दिवसाच्या कोणकोणत्या कोणत्या टॉपिकचे झालेले आहे बघा ते आणि त्या स्पायरल मध्ये अगेन मग वीक च जेवढे झालेले बाजूला ठेवून द्या तिथून पुढचा प्लॅन सुरू करा सगळ्याबरोबर येण्यासाठी कारण डिस्कशन्स वगैरे हो होणार आहेत ना त्याच्यावर yes. तर सगळ्या बरोबर सुरू करा जिथून सुरू करायचं ना तिथून सतरा तारखे अठरा तारखेपासून सुरू करायचं mm -hmm. तर सगळ्या बरोबरचा सुरू करायचा आणि मागचा जो मिस झालेला पार्ट आहे ना तो एक एक दिवसाचा ऍड करायचा एक एक आठवड्याला पुढे mm -hmm. आणि मग ते कव्हर करता येऊ शकतं अशा पद्धतीनं सुद्धा पण तुमचा ऍक्च्युली अभ्यास असा खूप काही नाही आहे दुसऱ्या एक्झामचा कंबाईन किंवा युपीएससी किंवा काय आणि ना एमपीएससी चा तर एकाच वेळी सगळ्या एक्झामचं प्रिपरेशन करणं म्हणजे एकदम हंड्रेड पर्सेंट शुअर आहे की तुम्ही पायावर दगड टाकून घेताय आणि सगळ्याच नुकसान करून घेणार आहात एक एक्झाम टार्गेट करायला लागेल तुम्हाला स्वतःच्या बुद्धीवर कुवतीवर विश्वास असेल तर एमपीएससी ची येणारी एक्झाम ही एकदम चांगली संधी घेऊन आलेली आहे कारण वेळ खूप इनफ आहे खूप झालं तर फ्लक्च्युएशन म्हणून कंबाईनची एक्झाम एखादी जात जात देणं ह्याच अभ्यासाच्या बेसिसवर त्याच्यासाठी वेगळं प्रिपेरेशन न करता हा प्लॅन ठरवता येऊ शकतो ओके सर थँक्यू सर सर प्लीज तुम्ही कंटिन्यू करू शकता मी परत गरज पडली तर एक हा आता ह्या वरले मी काही गोष्टी वाचूनच दाखवेन कारण हे इम्पॉर्टंट आहे आता सिंहावलोकन म्हणजे काय जसं की आपण बघतो की सिंह चालता चालता मध्येच मागं वळून बघतो कुठपर्यंत आलोय तशा दृष्टीने आता इथे इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री संपलंय तर मी इथे लि आहे की आतापर्यंत आपण हिस्ट्री ज्याच्यामध्ये प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक हे आणि इकॉनॉमिक्स हे विषय संपवलेले आहेत प्रत्येक रविवारी रिव्हिजन वगैरे करून हे विषय संपवताना आता इथं अभ्यास मायक्रो नोट्स वगैरे ज्या काही काढलेल्या होत्या तुम्ही प्रत्येक रविवारी ते काढणं अपेक्षित आहे खूपदा बोललो मी त्याच पॅक करून व्यवस्थित आता अशा ठिकाणी ठेवून द्या ते की पुढे एप्रिलमध्ये ते रिव्हिजनला घ्यायचं आहे ते त्यामुळे एका सुरक्षित ठिकाणी ह्या नोट्स आता सेपरेट काढून ठेवा बुक परत रेफर करायची गरज पडणार नाही पुढच्या रिव्हिजनच्या वेळी कारण इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्रीला तर इकॉनॉमिक्सला आपण चौवेचाळीस दिलेले आहेत आणि हिस्ट्रीला ही, पंचेचाळीस दिवस दिलेले आहेत आणि पुढे रिव्हिजनला डेट इकॉनॉमिक्स जे आहे ते अठरा आणि एकोणीस एप्रिलला दिले दहा एप्रिल दिवस अगोदर परीक्षेच्या किंवा हिस्ट्रीला पंधरा ते सतरा असे तीन दिवस दिलेले आहेत ते पण इथे लिहिलेलं आहे सो दॅट तुम्हाला ते बांधून ठेवताना मायक्रो नोट्स सगळ्या पुढे आता कधी आणि किती दिवस मिळणार आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे तर हा एंड होताना तुम्ही बघताय की एंड होतोय हा जानेवारी मध्ये आणि डायरेक्ट आता एप्रिल मध्ये दोन दिवसासाठी उघडणार आहेत हे बुक्स किंवा नोट्स तर मध्ये गॅप आहे त्यामुळं हे गरजेचं आहे की हे दोन विषय चांगले करून नोट्स रेडी ठेवून रिव्हिजन करूनच बंद करायचे आहेत प्रिव्हिअस इयर क्वेश्चन वगैरे बघून कारण राहिलेल्या आता त्या दोन दिवसात वाचायला काही चान्स नाही फक्त फास्ट रिव्हिजनलाच चान्स आहे मग त्या मायक्रो नोट्स मध्ये इसेन्शियली ह्या गोष्टी राहव्यात की ज्या पाठांतराच्या आहेत ना की कॉन्सेप्च्युअल कॉन्सेप्च्युअल झालं ते झालं त्या मागच्या नॉलेजच्या बेसिसवर हो आता परीक्षेतच अपिअर व्हायचं हो आहे पण अशा फॅक्च्युअल गोष्टी ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत परीक्षेच्या दृष्टीने त्याच्या mm. मायक्रो नोट्स करून जर ठेवल्या mm. तर मग तुम्हाला त्या दोन दोन दिवसांमध्ये रिव्हिजन होणं पॉसिबल आहे तेव्हा जे काही तुम्ही बेसिक स्टँडर्ड बुक म्हणून रेफर केलेले आहेत जे आता आपण रेफरन्स म्हणून दिलेले होते ते सुद्धा बुक पेज टू पेज फास्ट चालायचं आहे तेव्हा मायक्रो नोट्स बघितल्या तरीही इव्हन आठशे पेजेसचं जरी बुक असलं तरी इकॉनॉमिक्सला अठरा आणि एकोणीस एप्रिलला वेळ दिलेला असेल तर त्यातल्या कोणत्या तरी एका दिवशी एक दोन तास वेळ काढून फक्त फास्ट चालायचं एक एक पेज नीट बघायचं बघायचं पेजवर दुसरं पेज उघडायचं बघायचं त्या पेजवर पेज उघडायचं जसं तुम्ही मागं विचारलं होतं की मुलांना बुक मधलं विचारलं तर येतंय थोडं बाहेर गेलं तर चुकण्या शक्यता तर ती लास्टली बुक मधून विचारलं समजा तर ती पिक्चरची मेमरी लास्टली कॅप्चर करण्यासाठी म्हणून बुक हे बघून जायचं ते जे काही केलं आणि त्या बुकमध्ये भरपूर अंडरलाईन करणं मायक्रोनोट्स काढणं बुकमध्येच सुद्धा पॉसिबल पॉसिबल राहतं तर असं करायचं आणि त्याच्यानुसार मग पुढे कधी कधी आहे त्याच्यानुसार तो प्लॅन करायचा आता मग पुढे मग उद्यापासून म्हणजे नेक्स्ट वीक ठरवला येतो सायन्स म्हणजे दहा म्हणजे आता या पुढे उद्यापासून दहा मार्च पर्यंत सायन्स घेतलेला आहे खूप जास्त वेळ दिला आहे त्याला आणि तीन मार्च पर्यंत पॉलिटी विषय घेतलेला आहे सर्व मिळून सायन्ससाठी बावन्न दिवस दिलेले आहेत आणि साठी चौवेचाळीस दिवस दिलेत आता पॉलिटीसाठी चौवेचाळीस पॉलिटी सुद्धा फोर्टी फोर डेज इनफ राहतील सायन्स कदाचित असं राहू शकतं की खूप अभ्यास केलेला नाही अगोदर तर मग हा बावन्न दिवसाचा टाइम इनफ राहू शकतो तिथं तुम्हाला फुल फ्लेज तेव्हा सायन्स करावं लागेल जर केलेलं नसेल तर ज्यांनी केलाय तर त्यांना मग सायमल्टेनियसली पॉलिटीवर लक्ष देण्याचा चॉईस राहते हे विषय मुळातच परत पुढे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून परफेक्ट करण्यासाठी रविवारची रिव्हिजन सहित परफेक्ट करत करत, करत जायचं आहे मग पुढे कुठल्या स्ट्रेंथ आहे विकनेसेस आहेत त्याच्यानुसार एक्स्ट्रा मध्ये कुठला विषय करायचा आहे काय ते मी मागं सांगितलं तसं त्यानुसार चेंजेस करता येऊ शकतात मग आता ऍक्च्युली जेव्हा सायन्स आणि पॉलिटी झालं तर मग सेम कुठला तर ह्याच्यामध्ये विषय घेतला बाबा आता सायन्स सकाळच्या सेशनमध्ये ठेवले मग ने सुरुवात केलंय दुपारी सेशनमध्ये पॉलिटी सुरुवात केलेलं आहे ते पण चॅप्टर नुसार पेज नुसार दिलेलं आहे हे अगदी डे वाईज त्यानंतर सायन्सला कोणतं बुक रेफर करायचं एक कुठलं तरी एक दिलेलं आहे मग त्या टॉपिकनुसार तुम्ही कोणतेही रेफर करू शकता पर्टिक्युलरली सायन्सला दुसरं जरी रेफर केलात किंवा काय तुम्ही ऑलरेडी करत असलेले ते चालू शकतं लगेच काही रेफरन्सेस मग बदलावा असं नाही फक्त माझं म्हणणं आहे की लक्ष्मीकांत असेल किंवा एन्शियंट मेडिवल हिस्ट्री असेल किंवा ज्योग्राफी असेल तर हे कॉमन रेफरन्सेस राहिले तर तुमचा थोडा फायदा होईल एवढंच मग आता पॉलिटीला लक्ष्मीकांत आहे मराठीमध्ये म्हणा किंवा इंग्लिशमध्ये म्हणा ऑलरेडी इंग्लिशमध्ये केलेलं असेल तर बेस्ट आहे म्हणजे त्याच्यात मग चुका कमी होण्याची शक्यता असते पण मराठीमध्ये रेफर केला असेल तर अगेन दुसरंच कोणतं तरी केलंय मग सेम टॉपिक करायची इकडे फंडामेंटल राईट्स दिलाय तर तिकडून तुम्ही जे काही केलंय फंडामेंटल राईट्स ते करायचं मग बुकचं काही नाही कॉन्सेप्च्युअली मग डिस्कशन मध्ये कव्हर करायचं काय झालं ते आणि मग परत इथेही दररोजचं डिस्कशन असेल कंडक्ट करणार तुम्ही करणार आहात सगळे तर त्याचा फायदा होऊ शकतो आणि अशा प्रकारे मग नेक्स्ट वीक म्हणजे त्याच्या पुढचा जर म्हणला एक मिनिट जसं की आपण सातव्या वीकला लिहिलं जिथं नवीन विषय सुरू होतो ना तिथं स्टार्टिंग ऑफ असं लिहिलेलं आहे बघा स्टार्टिंग ऑफ सायन्स अँड पॉलिटी असा लिहिलाय म्हणजे तो कोणता वीक चाललाय काय कळत आहे मी जसं म्हणालो एक पेज प्लॅन ग्लान्स हे लावून ठेवायचं आहे ऑल टाइम म्हणजे कोणता विषय कधी आहे कळण्यासाठी आणि दुसरं वीक एका त्या आठवड्याचं म्हणजे आता सध्या स्क्रीनवर दिसतोय तर त्याचा पण झेरॉक्स करून लावायचं त्या वीक होतं तुमच्या स्टडी टेबलवर बाकी स्पायरल मध्ये तर सगळंच आहे एका साइडनं झेरॉक्स करून ठेवलेला आहे हे मी रिपीट करतोय त्याचा फायदा होऊ शकेल मग नेक्स्ट वीक सातवा वीक आहे जसं की हे मग आठवा वीक मग परत बायोलॉजी पॉलिटी दिलं आहे नववा वीक परत बायोलॉजी पॉलिटी दिलेला आहे मग दहावा वीक पण पुढे तर अशा पद्धतीनं ते पुढे पुढे ते टॉपिक्स जात आहेत सेम पद्धतीने बुक्सचे से नावं दिलेले आहेत सेशन्स दिलेले आहेत डेली डिस्कशन दिलेले आहेत संडेला फक्त त्याचं डिस्कशन राहणार नाही फिजिक्स केमिस्ट्री पुढे थोडंसं कमी वेळ दिला बायोलॉजीच्या कम्पॅरिझन दिल किंवा काय पण मग ते दिलेले आहेत आणि पॉलिटीचे इवन पं पन, म्हणजे पंचायत राज किंवा काय जे जे नेसेसरी आहे ला ते सगळे टॉपिक वाईज मग याच्यामध्ये कव्हर केलेले अशा प्रकारे ते मग थर्टिन वीकला इव्हन रिव्हिजनसाठी एक्स्ट्रा वेळ इथंच दिलाय सायन्स सायन्सचं महत्व ओळखून आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं सायन्स मुळे पण रिझल्ट जाताना पाहिलोय पण तसं नसतं तर तस ते सायन्सवर उगा दोष देऊन ठेवतात तुमचे बाकीचे परफेक्ट असले तर स्कोर यायला पाहिजे आणि सायन्सचा फिफ्टी पर्सेंट यायला पाहिजे तुमची स्ट्रॅटेजी चुकते खूप जणांची मला असं वाटतं पण मग तसं करीत धरून बघा इथं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीला रिव्हिजनला सुद्धा याच्यामध्ये वेळ दिलेला आहे थर्ड वीकला आणि अशा प्रकारे मग जेव्हा रिव्हिजन चालू असतं तेव्हा नो डिस्कशन विल बी हेल्ड तेव्हा डिस्कशन नाही सेल्फच रिव्हिजन करायचं सगळ्यांनी आपापला अभ्यास करायचा ज्याच्या त्याच्या स्ट्रेंथ विकनेसेस नुसार तर तसं ते प्लॅनड आहे ते आणि मग परत मग सिंह लोक मग इथं हे विषय चार संपतायत आता इथे मग ह्या थर्टिंथ वीक संपल्यानंतर हिस्ट्री संपला ऑलरेडी आपण इकॉनॉमिक संपलेला होता आणि लास्ट जस्ट सायन्स आणि पॉलिटी पण संपला प्रत्येक विकेंडला रिवाईज वगैरे करून बस मग इथपर्यंत आला तर खूप चांगल्या पोझिशन मध्ये राहता इथून पुढे जिओग्राफी एनवायरमेंट सोपे सब्जेक्ट पुढे पुढे ठेवलेत परीक्षेच्या आणि करंट मग त्याच्यानुसार पुढचा प्लॅन करता येतो तुम्ही डिटेल प्लॅन बघितला तर मग ज्योग्राफीच्या कधी रिव्हिजन दिलेल्या आहेत करंटच्या हे तुमच्या पुढे तुम्हाला लक्षात पण येईल तो त्या इथपर्यंत आहे तसंच गेला तरी इनफ आहे त्या दिवशी मग परत ब्रीद करायचं हे हो अवलोकन करणं गरजेचं राहतं दररोज अभ्यास करताना पण काय काय केलंय पुढे काय करायचंय आणि मग त्या पद्धतीनं चाललंय का आता ह्याच्यामध्ये आजारी पडलेलं काही कुणाचं बर्थडे सेलिब्रेट केलेलं जेवायला गेलेलं कधीतरी खूपच कंटाळून एखाद्या दिवशी पिक्चरला गेलेलं धरलेलं नाही तुमचे त्या त्या दिवशी स्ट्रेंथ करताना हंड्रेड पर्सेंट प्लॅन फॉलो करताना एखादा इकडे तिकडे होऊ शकतं एखादा टॉपिक राहू पण शकतो तुम्ही ठरवलंय प्रत्येक ओव्हरला आठ रन काढायचे एखादा ओव्हर मेडन जाईल पण दुसऱ्या ओव्हरला सोळा रन पण निघू शकतात तर ह्या पद्धतीनं ते तुमचं प्लॅन करता येऊ शकतं पुढे मग लास्ट आता लास्ट फेज मध्ये जातो आपण ते म्हणजे इथं स्टार्टिंग ऑफ ज्योग्राफी केलंय फुल डे ज्योग्राफी ठेवलाय सकाळ दुपार सकाळ दुपार कव्हर करण्यासाठी फास्ट आणि मग नेक्स्ट वीक पासून मग करंट इंट्रोड्युस झालाय मग ज्योग्राफी मॉर्निंग सेशन मध्ये मग कंटिन्युअस चालू आहे ह्याच्या पीडीएफ्स आहेत खूप चांगल्या स्पेसच्या नोट्स आहेत त्या रेफ तुमच्यासाठी खूप फायद्याचं ठरू शकतं मग सोपं काम आहे ते कारण खूप जास्त इनपुट्स देऊन अखिलेश सरांनी मी पण ते बनवलेलं आहे समजा त्याचा फायदा होईल तुम्हाला सगळ्यांना आणि पुढे चालून मग करंट अफेअर्स साठी जे काही तुम्ही एक्सपर्ट लोक सजेस्ट कराल ते yes. आता सध्या आपण लिहिलेलं आहे हे बुक परंतु तुम्हाला ऐन वेळेला वाटलं की याऐवजी हे रेफर करावं तर करंटला शेवटी शेवटी त्यामुळे पण ठेवलेलं आहे डेली दररोजचे दोन दोन तास डिस्कशन मध्ये ते तुम्ही त्या त्यावेळी पाहू शकता आणि अशा प्रकारे मग पंधरावा वीक मग सोळावा वीक अगदी टॉपिकचे नावं लिहिलेले आहेत इथे तुमच्या जॉग्रफीचे सरळ म्हणजे नाव याच्यासाठी लिहिलेत की तुम्हाला ह्या पीडीएफआयवजी दुसरं काय रेफर करायचं असेल तर करता येऊ शकतं पण करू नका ज्योग्राफीला हेच्याशिवाय काय करण्याच्या अजून भांगडीत पडू नका त्याच्याने काय फायद्यापेक्षा तोटात जास्त होईल मग अठरावा वीकला जर तुम्ही बघितलात तर अशा प्रकारे अकरा एप्रिलला तुमचं करंटचं पण वाचन करून व्हायला पाहिजे आणि ज्योग्रॉफीचं पण करंटचं याच्याच अगोदर झालं अजून तर मग रिव्हिजनला अजून जास्त चांगली वेळ मिळेल पण इथपर्यंत गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही मग मग अकरा एप्रिल पासून मग पुढे ऑल टाइम नुसतं रिव्हिजन ठेवले मग हे तीन दिवस रिव्हिजन ठेवले आता इथं ऑलरेडी तुम्ही करंट करत होता आणि ज्योग्रफी करत होता म्हणून हे जे सब्जेक्ट ठेवलेत त्याच करंट आणि ज्योग्राफीचे ठेवले तुम्ही सायन्स संपल्यावर बघितला असणार आहे लास्ट की सायन्सचं रिव्हिजन पण ठेवलं होतं yes. हिस्ट्री इकॉनॉमिक्सला नव्हतं ठेवलेलं संपल्यावर hmm. मी म्हणलं नोट्स ते आता हे करा पण सायन्सला शेवटचे तीन दिवस रिव्हिजन ठेवले होते इथं अ तुमचं करंट आणि ज्योग्राफी संपल्यानंतर लगेच रिव्हिजन ठेवलेलं आहे कारण सगळ्याच विषयाचं मग एकदा दोनदा रिव्हिज केलात तुम्ही तर एप्रिल ऑलरेडी सुरू झालाय आता किती दिवस राहिलेत म्हणून मग इथं संपला करंट आणि ज्योग्राफी की मग संपलाच मग, मग पुढे फक्त करंटला एक दिवस, एक दिवस एक्स्ट्रा दिलेला आहे आणि एक दोन दिवस तुम्हाला पुढे मी सांगतोच काय केलंय ते तर आता संपत आलं ऑलमोस्ट म्हणजे मग आता हे फास्ट रिवाईज करताना खरं तर इथले हे शेवटचे वीस दिवस आहेत ना तुमचा तुमचा प्लॅन ठरवा पण तुमचा प्लॅन ठरवा म्हटलं तरी काहीतरी गोंधळ करून ठेवाल म्हणून आम्ही दिलेला आहे हा प्लॅन आता इथे एक तर दररोज बारा बारा तासाचा प्लॅन दिलाय सकाळ सेशन मध्ये सहा तास दिलेत दुपार सेशन मध्ये सहा तास दिलेत म्हणजे एक तर बारा तास अभ्यास कराच तुम्ही हे पण होत असेल वीस दिवस पण शेवटी तर मग आता मी काय बोलणार तर ही एक गोष्ट दुसरं मग एका दिवसात एन्शियन मेडिवलचं रिव्हिजन अगोदरच करून झालेलं आहे सगळं तर ते होईल मॉडर्न इंडियन हिस्ट्रीला दोन दिवस दिलेत बारा बारा तासाचे फुल डेज तर ते होऊन जाईल इकॉनॉमिक्सला दोन दिवस दिलेत ते हो हु, होईल पॉलिट्रीला दोन दिवस दिलेत फक्त एकच विषय घेऊन बसायचा आहे त्या दिवशी तुमच्या मायक्रो नोट्स करायचा आहे त्या बुक्स मधून चाळायचा आहे लक्षात ठेवायचं आहे काय इम्पॉर्टंट काय का का नाही प्रिव्हियस इयर क्वेश्चन सगळंच मग त्याच्या पुढचा वीक जर बघितला तुम्ही तर हा शेवटचा वीक आहे आता सायन्सला महत्व बघून अगेन तीन दिवस दिलेत त्याला yes. खूप स्ट्रॉंग सायन्स आहे त्याला चिंता नाही मग तिकडचे इकॉनॉमिक्स वगैरे ते करू शकतात इथं हे सगळं फ्लेक्झिबल आहे हे आम्ही दिलंय हे म्हणजे तुम्हाला आयडिया यावी म्हणून कसं द्यावं कळण्यासाठी इथं ऑल टुगेदर सगळं चेंज करू शकता तुम्ही पण चेंज करायचंय तर लिहून काढा तुमच्याकडे जे स्पायरल जे काढणार आहात ते कलर्ड करा वाटलं तर जाऊ द्या किती पैसे जाणार आहेत त्याचे लास्टचे पण त्याच्यात तुम्हाला ऍड करायला वगैरे चान्स राहील काय प्लॅन करायचं आणि तेवढीचे स्पायरल uh, घेऊन फिरता येईल प्लॅन करत असताना आणि शेवटचे दोन दिवस ना रिव्हिजन ऑफ ऑल म्हणजे करंटला एक तर दिलं त्याच्या पूर्वी एक दिवस करंटचा दिलाय मग तुम्हाला लास्टली अजून काही करंट बघायचं तर बघता येऊ शकतं आणि शेवटचे दोन दिवस काही पण करा टाईप मायक्रो नोट्स म्हणजे कोणतेही इम्पॉर्टन सगळ्या आज विषयाची जनरल स्टडीजचे तुम्हाला वाटलं uh, काही बघायचं आहे तुम्ही तुम्ही ठरवा स्ट्रेंथ करुसार आणि अशा प्रकारे अठ्ठावीस एप्रिलच्या परीक्षेला आपण मग सामोरं जायला पाहिजे जा, असं मला वाटतं प्लॅन्ड अप्रोच राहायला पाहिजे कुठल्याही गोष्टीसाठी वेळवट केला तर भगवान भरोसे होणार काहीतरी वीज जम आणि पास होईल असं प्लॅन पद्धतीने केलंय तर मला वाटतं की स्ट्रेंथ कोणत्या विकनेस कोणत्या त्याच्यावर वर्कआउट करता येऊ शकतं आणि अशा पद्धतीने हे करता येऊ शकतं हेच म्हणजे खरं आहे असंही म्हणत नाही मी तुम्ही तुमचा प्लॅन स्वतःचा बनवू शकता ह्याला मॉडीफाय पण करू शकता मला जे काही वाटलं ते पण माझं एक त्याचे इनपुट शुअरली नाहीत ह्याच्यातलं थोडंसं आहे माझं पण मी तुम्हाला सगळ्यांना बोलून विद्यार्थ्यांना नवीन विद्यार्थी असतील त्याच्यामध्ये सायन्सला जास्त सर वेळ म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांचे सुद्धा मी कॉग्निजन्स घेतलेला आहे याच्यामध्ये आणि म्हणूनच त्यांना वेळ जास्त दिलेला आहे करंट अफेअर्सला घाबरणाऱ्या मुलांचं त्यांना जास्त वेळ प्रपोज केलेला आहे अदरवाईज एकच आठवडा इनफ आहे असं माझं ओरिजिनल म्हणणं होतं तरीही म्हणजे फ्लेक्झिबल तसं केलेला केलेलं आहे माझी मनमानी म्हणून नाही केलेलं आहे मला वाटतं होपफुली हे प्लॅन सगळ्याच विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रातल्या जे गावात करतायत अभ्यास सेल्फ करतायत किंवा काय त्यांना फायदेशीर होईल असं वाटतं आणि निदान प्लॅन करायची सवय लागेल आणि बेस्ट ऑन धीस मेन्सचा प्लॅन करून लगेच पुढचं प्रिलिम्स नंतर अभ्यास करून मॅक्झिमम मुलांना सक्सेस मिळेल असं मला वाटतं याच्या विषयी काही क्वेश्चन असतील गणेश सर तर मग मी घेतो तुमचे क्वेश्चन आणि त्याच्यानंतर मी कनक्लुडिंग थोडं बोलून मग बंद करेन ओके सर थँक्यू सर सर मला एक दोन क्वेश्चन आहेत शेवटच्या सर कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम की सोर्स मटेरियल रीड करण्यापेक्षा एमसीक्यू क्यू सॉल्व्ह करण्याची असते ते एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी ज्या प्रॅक्टिस टेस्ट असतात त्या द्यायला पाहिजेत का देताना त्याचा मोड कुठला असला पाहिजे ऑनलाईन असला पाहिजे का ऑफलाईन असला पाहिजे आणि त्या टेस्ट कर कसं बघितलं पाहिजे याविषयी तुम्ही मार्गदर्शन करावं असे विनंती खूपच चांगलं आहे कारण हे सगळं प्लॅन करतील मुलं आणि कुठली तरी टेस्ट सिरीज बद्दल कोणीतरी त्यांना दुसरं कोणीतरी प्लॅन सांगेल मग ते पण नावाजलेलं असू शकतं आणि ह्या टेस्ट सिरीज मुळे मी पास झालो म्हणणारही कोणी असू शकतं ते खरं पण असू शकतं पण मग हे कॉन्ट्राडिक्टरी प्लॅन्समुळे प्रॉब्लेम मध्ये होऊ शकतं आता माझं काय म्हणणं आहे की जेव्हा आपण हिस्ट्री आणि इकॉनॉमिक संपलं म्हणून ज्या दिवशी डिक्लेअर केलं होतं त्या दिवशी तुम्हाला हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्सच्या संडेला त्या, त्या संडेला जेवढ्या काही टेस्ट मिळतील आणि मिळू क्वालिटी असं खराब म्हणजे संडे काढलेलं आहे तर त्याचं नुकसान होणार जर खरंच तुम्हाला कुठलेही टेस्ट रेडीमेड मिळाले मग ते पे करून मिळाले आहे किंवा फ्रेंड्स कडून फ्रीली मिळाले कसं का असे ना तुम्हाला टेस्ट सिरीज लावायचं जरी असलं तरी मग कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट ऑन इकॉनॉमिक्स हे त्या दिवशी जेव्हा तुमचा पूर्ण अभ्यास झालेला आहे त्या दिवशी सगळ्यात चांगलं त्याच्या व्यतिरिक्त अजून टेस्ट द्यायची इच्छा असेल तुम्हाला प्रत्येक संडेला द्यायचं असेल त्याच्याशिवाय मला कॉन्फिडन्स येत नाही तर मग काय करायला पाहिजे तुम्ही तुम्ही दहा जणांचा ग्रुप करायचा प्रत्येक जण ह्या स्पेसच्या तुमच्या ऍक्टिव्हिटीच्या व्यतिरिक्त सांगतोय मी ओके चार पाच जण आणि फक्त दररोज अभ्यास करताना सकाळच्या सेशन मधून एक क्वेश्चन काढायचा प्रत्येकानी दुपारच्या सेशन मधून एक काढायचा तर दोन क्वेश्चन होणार सहा दिवसाचे बारा क्वेश्चन होणार ना फक्त दररोज एक एक क्वेश्चन काढायचं जे काही सकाळी वाचलं त्यातून एक क्वेश्चन काढायचं फक्त क्वालिटी बरोबर दुपारी मधून एक काढायचा एकानी आणि समजा मग बारा क्वेश्चन झाले एका आठवड्याचे तर तुमचा दहा जणांचा ग्रुप असेल तर एकशे वीस क्वेश्चन होतात तिथे ओके बरोबर आहे का नाही बारा क्वेश्चन झाल्यावर एकशे वीस क्वेश्चन झाले की त्यातले बारा तर स्वतःलाच माहित राहतात बरोबर काढलेत म्हणून पण मग शंभर जशाच तसे दुसऱ्याचे क्वेश्चन मिळतात की नाही त्या शंभर पैकी किती मार्क्स मिळतात बघा आणि काय करायचं मी जे काही लिहिले क्वेश्चन पेपर पेननीच लिहा तुम्ही पेपर वर त्याचे दहा जे करा दहा कॉपी मग कारण इतर मित्रांसाठी म्हणून माझ्याच ह्याचे सगळे मी दहा जेरॉक्स केलेले आहेत तुम्ही जे लिहिलं ते तुम्ही सगळे दहा जेरॉक्स करून आणायचे आणि असे वेळेला संडेला मग पेपर लिहिताना एकमेकाला पेपर वाटायचे सगळ्यांचे मग मुळात ना माझ्याच पेपरचे दहा जेरॉक्स करायचे म्हणजे जरा बारीक अक्षरात पण लिहिल खर्च वाच वाचू नाही म्हणून वाचावा म्हणून खर्च वाचावा वाच आणि मग सिन्सिअर लोक घ्यायचे दहा जर काही क्वेश्चन पेपर काढतो टाइमपास करतो आणि आपले चांगले क्वेश्चन चाललेत वाटलं तर त्याला ग्रुपमध्ये घ्यायचं नाही आणि इथे ही ही ऍक्टिव्हिटी पूर्ण ग्रुप तर्फे करण्यात पण मजा नाही कारण काही काही जणांचा अभ्यास साधा असू शकतो काही ऍडव्हान्स असू शकतो स्मार्ट लोकांचा ग्रुप करायचा ही ऍक्टिव्हिटी करायची संडेला काय दोन तास परीक्षा द्यायची ही आणि त्याचं एक्स्ट्रा हे होतं ना अभ्यास करताना मग क्वेश्चन ओरिएंटेड पण होतो कारण एक क्वेश्चन काढायचा प्रत्येक शिक्षणला एक क्वेश्चन काढायचा आहे सिम्पल शनिवारी बाराच्या बारा आपोआप रेडी होणार आहे जेहरॉक्स करायचा आहे आणि डिस्ट्रीब्युट करायचं तुमच्या तुमच्यामध्ये तर ह्या पद्धतीनं जर गेलं तर आपोआप मग ही बेस्ट पद्धत आहे कुठेतरी दुसरी टेस्ट सिरीज लावली तुमचा चाललाय अभ्यास इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्रीचा टेस्ट पेपर आहे ज्योग्राफीचा किंवा पॉलिटीचा काय परफॉर्म करणार तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होणार बरोबर ती टेस्ट तुमचं नॉलेज चेक नाही करणार ना तुमचं लेवल चेक करायला पाहिजे ना त्या आठवड्यात किती अभ्यास झालाय ते चेक झालं तर बरं किंवा त्या दोन महिन्यात अभ्यास काय झालाय तो चेक करायचं तर तुमच्या प्लॅन नुसार टेस्ट पाहिजे मग एक तर ते कुठला तरी म्हणजे तुम्हीच घेतला तर एक ऑप्शन आहे किंवा ग्रुपमध्ये घेण्याचं एक ऑप्शन आहे ओके सर थँक्यू सर सर आता शेवटचा प्रश्न विचारतो हा प्रश्न डायरेक्ट अठ्ठावीस एप्रिलशी से रिलेटेड आहे प्रत्येक एक्झामच्या वेळेस मुलांना प्रश्न पडतो की कि क्वेश्चन किती अटेम्प्ट करायचे हा अठ्ठावीस एप्रिलला निर्माण होतो परंतु तो स्टेप बाय स्टेप कसं काय त्याच्याकडे बघता येतं की अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला ठरवता येऊ शकतं की आता मी या सब्जेक्टे क्वेश्चन करणार आहे किंवा मग त्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून याच्याकडे जाता येतं का कारण हा खूप मोठा प्रश्न असतो की किती अटेंड करायचे तर मग तो एक हा आ... हे पण अगेन हे महत्वाची गोष्ट आहे तर लक्षात घ्या आता माइंडसेट मध्ये एखादी क्रिकेट टीम चालली आहे ग्राउंड वर तर त्यांना जर म्हटलं की कि किती रन काढायला पाहिजे असं तर खर तर तेव्हा सुरुवातीचे एक दोन ओव्हर खेळल्यावर कळणार आहे पीच कसा आहे आणि मग रन किती होऊ शकतात तर त्याच्यामुळं मुळात ठरवताना त्यांनी ठरवायचंय की मॅक्झिमम म्हणजे चारशे झालं तर चारशे तुम्ही आता बघितलात की काय काय जण चारशेच्या जाऊन जिंकत होते पाकिस्तान अगेन्स्ट न्यूझीलंड मॅच जिंकत असते चारशे रन पण चेज करून मग अदरवाइज तीनशेच रनाला आपण सेलिब्रेट करायचो जिथं चारशे पण कमी पडतायत असं एकदम सोपा पेपर आलाय तर साठ टक्के जे एकशे वीस मार्क म्हणालो आपण शंभर पैकी ते पण कमी भी पडण्याची भीती राहते पण जनरल भाषेमध्ये बनतो आपण तीनशे साडेतीनशे रन केले की जरा सेफ राहतात आणि त्यामुळं साधारणपणे ऐंशी नव्वद टक्के तुम्ही सॉल्व्ह केला तर अवरेज बोलून चालू शकतं पण मॅक्झिमम हे जास्त करेक्ट हे आहे पण तुम्ही ऐन वेळेला गेलात आणि मे बी थोडस अगेन नेटवर्क इश्यू झालेला असावा तर मी हे सांगत होतो की किती टोटल च टार्गेट ठेवून गेलं पाहिजे म्हणजे मॅक्झिम जरी ठेवून गेलं आणि चारशे रन काढायचा जसं म्हणतो आपण पण पीच खराब आहे कळलं तर कदाचित अडीचशे दोनशे सत्तर निघाले तरी चांगलं आहे अशी सिच्युएशन असेल तर चारशेच्या नादात दीडशेच रन निघण्याची भीती आहे ते खूप जास्त काढण्याच्या नादात आणि म्हणून ते रिव्हर्स येऊ नये स्कोअर जसं तिथे क्रिकेटचं मी अनॉलॉजी सांगतोय तसं तुम्ही क्वेश्चनचं किती हार्ड आहे किंवा सोपं आहे हे बघून त्या दिवशीचा निर्णय राहावा पण इन एनी केस खूप पण लो येऊ नये म्हणून साधारण ऐंशी नव्वद टक्के क्वेश्चन आता ते अगे मी म्हणणं म्हणजे मी म्हणलोय म्हणून ठरवणं पण चुकीचं आहे हे लक्षात घ्या हे मी काय म्हणलोय हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्या दिवशीचा पेपर बघून मॅक्झिमम उत्तर सॉल्व्ह करणे हे जास्त बेटर राहील सगळ्याच्या सगळे पण नाही खूप कमी पण नाही म्हणजे विषयावाईज पण ठरवा ज्योग्राफी असेल तर सगळेच सोडवा ना एखादा चुकला तरी हे जॉग्रफी म्हणजे जो कम्फर्टेबल अशा अर्थाने कुणाला तरी ज्योग्राफी कम्फर्टेबल आहे कुणाला तरी सायन्स आहे किंवा काय त्याच्यानुसार ठरवा कोणतं क्वेश्चन नुसार पण ठरवा कुठ आणि इनफॅक्ट आता तुम्ही गाईड करताना वगैरे करालच किंवा काय क्वेश्चन पॅटर्न प्रमाणे बघितलं की ह्याच्यात गेस होणं शक्यच नाही कशाला गेस करायचा पण काही लॉंगर सेंटेन्सेस वाले क्वेश्चन असतात ना ज्याच्यामध्ये खूप जास्त माहिती असते क्वेश्चन तर त्याच्यात उलट उत्तर मिळतं गेस करून माहित नसताना पण शॉर्टर असतात म्हणजे खालीलपैकी कुठल्या शहरात अमुक अमुक काहीतरी झालंय शहरांचे नाव सोपे वाटतात पण ते माहीतच नसेल तर की सोपं वाटून काय पाहिजे ते एकदम साधं दिसतात चार शहरांची नावं दिल्या म्हणून पण हा ग्रेट दारा क्वेश्चन काहीतरी एक शब्द मोठं सेंटेन्स दिलंय आणि हे कोण म्हटलंय असं जर असेल तर सेंटेन्स मोठं आहे म्हणून कधी वाचलं नाही म्हणून पण घाबरायची गरज नाही को म्हणू शकतं हे सेंटेन्स हे गेस करता येऊ शकतं जसं हे सिंपल एक्झाम्पल देतोय तसं लॉंगर सेंटेन्स असेल तरीही गेस करता येऊ शकतं एवढंच मला त्यातून सांगायचं होतं तर तुम्ही आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर बघितले दोन हजार तेवीसचाच म्हणून नाही मागचे प्रिविस इयर वर सारखंच आपलं आय पाहिजे आणि त्यातून कोर एरिया शोधला पाहिजे केवळ मागच्या वर्षाचा म्हणून नाही मागच्या वर्षी समजा एन्शियन मेडिओल विचारलेच नाहीत तर ह्या वर्षी असं ठरवणं चुकीचं राहतं की एन्शियंट आणि वर क्वेश्चन विचारले जात नाहीत हे चुकीचं आहे मध्ये एन्शियंट मेडिबल दिलाय आणि मागच्या दहा वर्षात क्वेश्चन आहेत तर क्वेश्चन विचारला जाणार मागच्या दहा वर्षात नसले तरी ही मध्ये दिलेलं असेल तर विचारलं जाण्याची शक्यता असते फक्त कॉमन एरियाच कळतात मागच्या दहा वर्षाचे क्वेश्चन बघून ते कॉमन एरिया काढून तेवढे जरी केले तरी ते मिनिमम स्कोर येतच पस्तीस चाळीस टक्केच जे सहा सात मार्क्स येणार आहेत ते त्याच्याबद्दल ऍडव्हान्स जे आहे ते तुम्हाला डेप्थ मध्ये जायला लागेल तुम्हाला जिओग्राफीच्या नोट्स वगैरे बघितल्यानंतरही ते कळेल की कुठल्या लेवलला काय जातोय आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये आणि त्या त्यावेळी कधी तुम्ही मला परत हे सगळं चालू असताना मध्येच असं कधी गेस्ट लेक्चर म्हणून कधी काही बोलवलात तर त्या त्यावेळी सुद्धा मला नक्की सांगायला आवडेल असं मला वाटतं तुमचे जर संपलेले असतील तर मी इनफॅक्ट स्पेस टीमचं आभार मानेन मला थोडंफार स्ट्रेनियस ही झालं म्हणजे हे झालं ह्या सगळ्या तुमच्या गोष्टींमध्ये करताना वगैरे पण मला वाटतं की खूप जास्त विद्यार्थ्यांचा एक विश्वास तो कुणाला तरी एक मेंटरकडे बघत असताना त्यांनी सांगितलं फॉलो करण्याचं वगैरे तर आम्ही आता हेल्थ वगैरे रिलेटेड करताना कुणाला तरी फॉलो करतो त्यांनी म्हटलं की करतोच करतो तर दृष्टीने मी म्हटलं की एक दिवस आता आज संडे आहे तसाही तर वेळ होताही आणि मी जे काही कम्युनिकेट केले तुमच्या सगळ्यांची तर ते मला वाटतं की फायद्याचं ठरावं अशी मी अपेक्षा ठेवतो तुम्ही जर हे परफेक्टली फॉलो केलं तर खूप त्यातून फायदा होईल आणि मला त्यातून सॅटिस्फॅक्शन भेटेल की मग तुमच्या सगळ्यांचे रिझल्ट चांगले आहेत मला इथे येऊन सगळ्यांशी संवाद साधायचा संधी दिल्याबद्दल गणेश सर मी आपले आभार मानतो आपली परवानगी असेल तर मी आपली रजा घेतो तुम्हाला काही पुढचे इन्स्ट्रक्शन वगैरे देण्यासाठी थांबायचं थांबता येईल थँक्यू सर ओके सर थँक्यू सर खूप खूप थँक्यू तुम्ही थँक्यू व्हेरी मच सर तुम्ही अतिशय सविस्तर आम्हाला याच्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे आणि तुमच्या अतिशय बिझी मधून आम्हाला वेळ देऊन बहुमूल्य मार्गदर्शन केलेलं आहे तुमच्या या मार्गदर्शनामुळं जे सेल्फ स्टडी करणारे मुलं आहेत त्यांनाही अगदी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात राहून सुद्धा एक अभ्यास करण्यासाठी एक दिशा मिळेल याची मला नक्कीच खात्री आहे तुम्ही तुमचं ज्ञान तुमचा अनुभव आणि तुम्ही अनेक ज्या गव्हर्नमेंट संस्था आहेत यशल भारतीय असेल किंवा प्रायव्हेट कोचिंग क्लासेसला जे मार्गदर्शन केलंय त्याचाही मुलांना नक्कीच फायदा होईल आणि आतासाठी तुम्हाला खूप खूप थँक्यू पण एक छोटी विनंती अशी की सर या तुम्ही आम्हाला नेहमी मार्गदर्शन करायला उपलब्ध न हो। आहोत अशी मी तुम्हाला सगळ्यांच्या विनंती करतो तर थँक्यू व्हेरी मच थँक्यू सो मच थँक्यू सर थँक्यू आता आपल्याला आज सतीश पाटील सर यांनी अतिशय सविस्तरपणे मार्गदर्शन केलेलं आहे जे सेल्फ स्टडी करणार आहेत त्यांनी त्यांच्यासाठी हा प्लॅन आपण स्पेस युपीएससी एमपीएससी या टेलिग्राम चॅनलवर uh, उपलब्ध करून दिलेला आहे तुम्ही त्याचे पीडीएफ डाउनलोड करून प्रिंट काढून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता परंतु ज्यांची अशी इच्छा आहे या प्लॅन साठी त्यांना स्पेस सोबत जॉईन व्हायचं आहे तर त्यांच्यासाठी फक्त आता मी सांगतो या पूर्ण प्लॅन तुम्हाला स्पेसच्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो स्पेस युट्यूबी युट्यूब चॅनलवर तुम्हाला उपलब्ध असणार आहे या पूर्ण ची प्रक्रिया जी आहे त्याची वेबसाईटची लिंक कोर्स ची लिंक स्पेस ऍप आपलं जे ऍप आहे स्पेस त्या ऍपची लिंक टेलिग्राम चॅनलची लिंक आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी जे संपर्क क्रमांक आहेत तेही आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या लिंकमध्ये उपलब्ध करून देणार आहोत हा जो कोर्स आहे तो स्पेसच्या ऍपवर अँड्रॉइड युजर आणि ऍपल जो फोन यूज करतात त्या सगळ्यांसाठी हा उपलब्ध असणार आहे हा जो प्लॅन आहे हा आम्ही डेली मंडे टू सॅटरडे डेली दोन तास याचं रिव्हिजन घेणार आहोत शिवाय अं होणाऱ्या मुलांसाठी त्यांचे जे काही स्ट्रॉंग पॉईंट असणार आहेत वीक पॉइंट असणार आहेत त्याच्यानुसार इंडिविज्युअल मार्गदर्शन पण आम्ही त्यांना हे करणार आहोत आणि या पूर्ण प्रवासात त्यांच्यासोबत आम्ही असणार आहोत शिवाय जे इतरही मुलं असतील तेही आम्हाला या माध्यमातून क्वेश्चन विचारू शकता किंवा आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवर आम्हाला विचारू शकता त्यार काई आमाला तो तो त्या स्वरूपात करू ना आम्हाला तुम्हाला काही ना काही या प्रवासात तुमचा भागीदार होता येईल याचा आम्हाला नक्कीच आनंद होणार आहे आज आपण इथं थांबूयात सतीश पाटील सरांनी अतिशय सविस्तर डिटेल आणि काय करायला पाहिजे यात सगळं मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल सरांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि तुम्हा सर्वांना स्पेस अकॅडमीच्या वतीनं सर्वांना एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा आज आपण इथं थांबूया थँक्यू